हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन. कसे आहात सगळेजण? छान मजेत ना? आज आपण ह्या ठिकाणी कॉम्प्युटर मेमरी ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. कॉम्प्युटर मेमरी म्हणजे कॉम्प्युटरचे आपण आज मेमरीविषयी माहिती घेणार आहोत, जी मागच्या लेक्चरमध्ये घेतली होती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटर मेजरिंग युनिट म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी मोजण्याचं परिमाण आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी संजय बोरडे आपल्या सर्वांचं ह्या लेक्चरमध्ये, ह्या श्रृंखलामध्ये स्वागत करत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटरच्या मेमरीविषयीच आपण पहिला भाग बघितला होता. त्याचा हा दुसरा भाग आज आपण इथे पाहत आहोत. बायनरी लँग्वेज त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. शून्य आणि एक याचा काय संबंध आहे कॉम्प्युटरशी हे आपण पाहणार आहोत. शिवाय के बी, एम बी, जी बी आणि टी बी म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत. येतोय माझा आवाज पोहोचतो मित्रांनो तुमच्यापर्यंत? नॉईज जास्त येतो तुमच्यापर्यंत? ओके, व्हॉल्यूम मीडियम ठेवा, नॉईज करा. फैजल पटेल यांनी सांगितलं आय एम फाईन सर. वैशाली चमटेंनी सांगितलं छान. ओके, छान छान, सगळ्यांचे मेसेज छान येत आहेत, धन्यवाद. तुम्हाला जर समजा काही आवाजामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं मेसेज करा. सचिन डाके नो, सिद्धी भुजबळ येस. ठीक आहे, मला येस आणि नो पेक्षा तुम्हाला आवाज क्लिअर ऐकू येतो की नाही येतो हे जर मेसेजमधून पाठवलं तर बरं होईल. ओके, ठीक आहे, येतोय आवाज आता क्लिअर सर्वांना? धन्यवाद. ठीक आहे, आता आपण मागच्या लेक्चरमध्ये कॉम्प्युटरचे मेमरी आणि त्याचे टाईप्स बघितले होते. ह्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटरचे युनिट पाहणार आहोत. टाईपमध्ये जे आहेत आपण इंटरनल आणि एक्सटर्नल यातला फरक बघितला होता. इंटरनल मेमरी म्हणजे कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी म्हणजे कॉम्प्युटरला बाहेरून पुरवलेली मेमरी. आता ही जी कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी असते ती इनबिल्ट असते, कॉम्प्युटर त्याशिवाय स्टार्ट होऊ शकत नाही म्हणून तिला स्वतःची मेमरी असे म्हणतात. कॉम्प्युटरच्या आतमध्ये फिक्स केलेली असते, कॉम्प्युटर तयार करताना ती मेमरी त्यामध्ये बसवलेली असते. आणि विशेष म्हणजे ती कॉम्प्युटर ज्या पद्धतीने बनवलेला आहे इलेक्ट्रॉनिक पार्टपासून, ही मेमरीसुद्धा इलेक्ट्रॉनिक पार्टपासून तयार केलेली असते. आणि ही कॉम्प्युटरची सर्व प्रोसेस जी चालते त्या ह्याच मेमरीमध्ये चालते म्हणून हिला इंटरनल मेमरी असे म्हणतात. त्याच्यामध्ये रॅम, रोम आणि कॅश मेमरी असे आपण मेमरीचे, इंटरनल मेमरीचे तीन भाग बघितले होते. एक्सटर्नल मेमरीमध्ये सर्व प्रकारचे स्टोरेज डिव्हायसेस येतात. त्याच्यामध्ये हार्ड डिस्क येते, फ्लॉपी डिस्क येते, सी डी येते, डीव्हीडी येते, पेन ड्राईव्ह येतो, ब्ल्यूरे डिस्क येते, असे वेगवेगळे जे काही स्टोरेज डिव्हायसेस आहेत ज्यामध्ये आपण माहिती कायमस्वरूपी साठवून ठेवत असतो आणि स्टोरेज म्हणून त्याचा वापर करत असतो म्हणून त्याला आपण एक्सटर्नली मेमरी असं म्हणतो. आणि जी कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी आहे, प्रायमरी मेमरी आहे, ती कॉम्प्युटरची सगळी प्रोसेस करण्यासाठी, कॉम्प्युटर स्टार्ट करण्यासाठी, कॉम्प्युटर बूट करण्यासाठी, कॉम्प्युटरला माहिती एका डिव्हाइसपासून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत पाठवण्यासाठी आणि कॉम्प्युटरचे तयार होणार रिझल्ट म्हणा किंवा जे काही प्रोसेस आहे हे इंटरनल मेमरीमध्येच घडत असते म्हणून तिला कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी असे म्हणतात. हा कॉम्प्युटरचा एक अंगभूत पार्ट आहे, अंगभूत भाग आहे. ठीक आहे, आता त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सीपीयूची प्रोसेस बघितली होती. तर तो होतं 2 नंबरचं लेक्चर, 3 नंबरचं लेक्चर होतं मेमरी टाईप. ठीक आहे, प्रोसेसमध्ये इनपुट, प्रोसेस, आउटपुट. कॉम्प्युटरला जी माहिती पुरवतो त्याला इनपुट असं म्हणतो, ज्या साधनां थ्रू माहिती पुरवतो त्याला इनपुट डिव्हाइस असं म्हणतो. आणि कॉम्प्युटरला पुरवलेली माहिती जी आहे ती मेमरी युनिटमध्ये जाते, तिथून कंट्रोल युनिट त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. आणि अर्थमॅटिकल लॉजिक युनिटमध्ये ॲक्च्युअल प्रोसेस होते. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि लॉजिकल कॅल्क्युलेशन्स हे अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटमध्ये होत असतात आणि तयार झालेला रिझल्ट पुन्हा मेमरी युनिटकडे पाठवला जातो. मेमरी युनिटद्वारे तो आउटपुट डिव्हाइसकडे दिसतो, जे काही आपल्याला स्क्रीनवर दिसतं, प्रिंटरवर छापून येतं, स्पीकरमधून आवाज येतो, त्याला आपण आउटपुट असं म्हणतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. शिवाय आपण त्याच्यामध्ये इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, प्रोसेस युनिट म्हणजे काय, आउटपुट डिव्हायसेस म्हणजे काय, इनपुट प्रोसेस आउटपुट कशा पद्धतीने चालते, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट कशा पद्धतीने काम करतं
हे सगळ्या 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 गोष्टी आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिले होत्या. पहिल्या लेक्चर मध्ये कॉम्प्युटर टायपिंग विषयी आपण माहिती समजून घेतली होती. त्याच्यामध्ये कोर्स कंटेंट मध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल हे आपण समजून घेतलं होतं. कॉम्प्युटर फंडामेंटल, कॉम्प्युटर जनरेशन याविषयी आपण माहिती पाहिली होती. कॉम्प्युटरचे आपण सर्वसाधारणपणे 5 जनरेशन पाहिले होते. पहिल्या जनरेशन मध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर झाला, दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टरचा वापर झाला, तिसऱ्या जनरेशन मध्ये आयसीचा वापर करण्यात आला, त्यालाच इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतात. चौथ्या जनरेशन म्हणजे 4 जनरेशन मध्ये जे आज आपण वापरत आहोत मायक्रो प्रोसेसर, जे आपल्या मोबाईल मध्ये पण असतात, आपल्या कॉम्प्युटिंग डिव्हाइस मध्ये असतात, आपल्या पीसी मध्ये असतात, आपल्या टॅब मध्ये असतात, हे सगळे जे प्रोसेसर्स आहेत त्यालाच 4 जनरेशन असं म्हणतो. आणि येणारी पिढी म्हणजेच रोबोटिक टेक्नॉलॉजी. आणि मित्रांनो, आता रोबोटिक टेक्नॉलॉजी आपल्या खिशापर्यंत येऊन बसलेली आहे. आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे सेन्सर्स, मायक्रो कंट्रोल बोर्ड्स याच्या वापरातून आपण छोटी छोटी मोठी मोठी कामं आपल्या घरातली करत असतो. त्यालाच आपण 5वी पिढी किंवा रोबोटिक टेक्नॉलॉजी असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, आणि ह्या सगळ्या लेक्चर नंतर तुम्हाला टेस्ट दिल्या जातात. ते आपल्या टायपर्स इन्स्टिट्यूट मोबाईल ॲपमध्ये अवेलेबल असतात. असाइनमेंट असतात, तिथून तुम्ही ते सबमिट करत असतात आणि त्याची प्रोग्रेस, त्याचा रिझल्ट आपल्याला पाहता येतो. थँक्यू मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर मेमरी युनिट. मेमरी युनिट म्हणजे त्याचं मोजण्याचं परिमाण, साधन. ठीक आहे, तर आपल्याला आता मेमरी मोजायची कशी, कशामध्ये आपण मोजतो हे आज आपण पाहणार आहोत. आपला आजचा हा जो क्लास आहे, या क्लाससाठी माननीय प्रकाशजी कराडे सर, जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, हेमंतजी ढमढरे सर हे महाराष्ट्राचे महासचिव आहेत, शिवाय इतर सर्व मान्यवर जे आहेत त्यांचे सर्वांचे शुभेच्छा आलेल्या आहेत. आपला क्लास हा छान व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून सर्वपरी संघटनेकडून सुद्धा प्रयत्न केले जातात. संघटनेचे सुद्धा सर्वांचे शुभेच्छा येतात. शिवाय कराळे सरांचं एक स्वप्न आहे की माझा जो काही संस्था चालक आहे, त्या संस्था चालकाचं वेळोवेळी नॉलेज वाढलं पाहिजे, ते अपडेट झालं पाहिजे. त्यासाठी पाठीमाग मागच्या वर्षी मान्य संतोषजी झंझाड सर यांनी खूप छान छान लेक्चर घेतले होते. ते आपले महाराष्ट्र संघटनेचे जे आहेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. शिवाय कराळे सरांनी पुन्हाही मला ह्यावर्षी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि प्रेरणा दिलेली आहे की ठीक आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लेक्चर घ्या, जेणेकरून आपल्या संस्था चालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ते सर्वांना पोहोचतील आणि आपला जो महाडोंगर आहे 50 मार्काचा तो आपण सहजपणे पार करू शकतो. ऑब्जेक्टिव्हमध्ये सर्वांना चांगले मार्क मिळू शकतात. धन्यवाद मित्रांनो. आज आपल्याला कॉम्प्युटरचं मेजरिंग युनिट जे आहे, मेमरी युनिट जे आहे, त्याबद्दल माहिती घ्यायची. तर कोण सांगाल बरं कॉम्प्युटरची मेमरी युनिट काय आहे, परिमाण काय आहे, कशामध्ये आपण कॉम्प्युटरची मेमरी मोजतो, किंवा मेमरी मोजण्यासाठी कुठलं युनिट वापरलं जातं, कोणाला सांगता येईल? पटापट 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 तुमचे आता उत्तर येणं अपेक्षित आहे. तुमचं जर उत्तर मला पटपट मिळालं तर मला पण त्या पद्धतीने आपला क्लास हा इंटरॅक्टिव्ह पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत 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 आपल्याला पुढे नेता येईल. तर मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. पटकन सांगा की आपण मेमरी कशामध्ये मोजतो. माझा आवाज येतोय मित्रांनो तुमच्यापर्यंत? ठीक आहे, तर तुमचं उत्तर पण मला तेवढ्या फास्ट, तेवढ्या स्पीडमध्ये येणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचा आणि माझा संवाद हा छानपैकी चालेल. रुचिता ढवळे यांनी पाठवले आहे बीट, सिद्धी भुजबळ बीट, विलास पाटील बाईट. ओके, आता इथे थोडस टॉस झालेलं आहे. कोणी बीट म्हणतंय, कोणी बाईट म्हणतंय, कोणी केबी म्हणतंय, कोणी एमबी म्हणतंय, अजून कोण काय सांगल? पटपट 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 सांगा. तुमचे उत्तर येत आहेत. बीट असं लिहिलेलं आहे वैशाली चिमटे यांनी, केबी एमबी जीबी लिहिलेलं आहे सिद्धी भुजबळनी. ओके, पुढे 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 पटपट पटपट पटपट. ओके ठीक आहे, केबी म्हणजे काय, एमबी म्हणजे काय, जीबी म्हणजे काय आणि टीबी म्हणजे काय हे आपल्याला आता पाहायचं आहे. आणि खरोखर मेमरी युनिट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. किलोबाईट आहे, मेगाबाईट आहे, गेगाबाईट आहे, तर टेराबाईट आहे, हे आपल्याला आजच्याला पाहायचं आहे. खरोखर त्याचं बेसिक युनिट काय आहे, तर कॉम्प्युटर मोजण्याचं बेसिक युनिट जे आहे तर बाईट किंवा बाईट्स असं आहे. सिंग्युलर असेल तर त्याला आपण बाईट म्हणतो, प्लुरल असेल तर त्याला आपण बाईट्स असं म्हणतो. ठीक आहे, तर आपण जी काही मेमरी मोजतो ती कशामध्ये मोजतोय, बाईट्स मध्ये मोजतोय. किलो बाईट्स
म्हणजे किलो म्हणजे थाउजंड, एमबी म्हणजे मिलियन, जीबी म्हणजे बिलियन, टीबी म्हणजे ट्रिलियन। तर जेव्हा त्याची संख्या वाढत जाते तेव्हा त्याला आपण केबी, एमबी, जीबी, टीबी असं म्हणत असतो, ठीक आहे। तर याचं जसं आपण आता किलोग्रॅम म्हणतो, आता जर आपण जर युनिटकडे जर पाहायचं जर पाहिलं तर आपल्याला जर आपण किलोग्रॅम म्हणतो म्हणजे त्यातलं बेसिक युनिट जे आहे तर ग्रॅम असतं। ज्यावेळेस आपण किलोग्रॅम असा शब्द लिहितो त्याचं बेसिक युनिट काय येतं? ग्रॅम येतं। तसं आपलं केबी एमबीचं बेसिक युनिट जे आहे, मुख्य जे आहे युनिट, तर ते काय आहे? बाईट आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी उत्तर बाईट दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे। बीट जे आहे तर त्यातलं सूक्ष्म रूप आहे, बीट हे काय आहे? त्यातलं सूक्ष्म रूप आहे। आपण आता पुढे गेल्यानंतर बाईट आणि बीट मध्ये काय फरक आहे हा सुद्धा आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे सगळ्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांनी पटापट पटापट उत्तर दिलेले आहे। हरीश काळे यांचं स्वागत आहे, त्यांनी त्यांचं नाव तिकडून पाठवलं आहे, धन्यवाद आपण क्लासला उपस्थित राहिल्याबद्दल, ठीक आहे। तर आपल्याला आता युनिट समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, तुमच्या समोर जी सीडी दिसते तर ह्या सीडीवरती एक्झॅक्टली काय स्टोअर केलेलं असतं? बरं मित्रांनो, या सीडीमध्ये काय असतं एक्झॅक्टली? व्हॉट इज स्टोअर्ड ऑन इट? आपण ह्या सीडीमध्ये काय स्टोअर करतो, ह्या सीडीवरती काय स्टोअर करतो हे कोण सांगू शकेल? चला पटापट पटापट आज तुम्हाला उत्तर देणं खूप गरजेचं आहे, कारण हा क्लास फार इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही इंटरेस्ट घेऊन जेवढा तुम्ही क्लास अटेंड कराल तेवढं तुम्हाला पटापट पटापट समजल, ठीक आहे। त्याचे फॉर्म काय असतो? फॉर्म, ही जी काही सीडी आहे ह्या सीडीमध्ये आपण जे काही स्टोअर करतो त्याचा फॉर्म काय असतो, त्याची पद्धत काय असते माहिती स्टोअर करण्याची, हे कोणाला सांगता येईल का? चला कोण कोण ऑनलाईन आहे पटकन उत्तर द्या, मला समजू द्या। तुम्ही किती छान पद्धतीने उत्तर देतात हे मला पण समजलं पाहिजे, ठीक आहे। तर आपण जे काही सीडीवरती स्टोअर करतो त्याची मेमरी स्टोअर करण्याची एक्झॅक्ट पद्धत काय आहे? आपण जर समजा मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगताल सीडीमध्ये काय असतं? सीडीमध्ये गाणे असतात, सीडीमध्ये व्हिडिओज असतात, सीडीमध्ये सिनेमा असतो, सीडीमध्ये डेटा असतो, सीडीमध्ये बुक्स असतात, सीडीमध्ये आपण केलेली स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन असते, सीडीमध्ये आपण कच्च्या स्वरूपात स्टोअर केलेली माहिती असते। पण ही माहिती कशा स्वरूपामध्ये असते? जर समजा मी त्याच्यामध्ये ऑडिओ ट्रॅक सेव्ह केलेले असतील, मी जर त्याच्यामध्ये व्हिडिओ ट्रॅक सेव्ह केलेले असतील, मी जर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची नाव माहिती फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी डेटा स्टोअर केलेला असेल किंवा जे काही स्टोअर केलेलं असेल ते कुठल्या पद्धतीने स्टोअर केलेलं असतं कोणाला सांगता येईल का? काय असतं एक्झॅक्ट ह्या सीडीमध्ये? त्याचा आपण पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे, कारण कुठलंही परिमाण कुठलंही मोजमाप हे त्याच्या स्वरूपावरती डिपेंड असतं। स्वरूप काय? कॅपॅसिटी ऑफ सीडी 650 MB टू 1 GB, ओके। कॅपॅसिटी पण केलेली आहे, आपण ह्या कॅपॅसिटी विषयी जे बोलणार आहोत ते पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत। प्रत्येक स्टोरेज डिव्हाइस हे आपण स्वतंत्ररित्या पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याची टेक्नॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीने प्रत्येक स्टोरेज डिव्हाइस काम करते आणि प्रत्येकाचं स्कोप आणि लिमिटेशन काय आहे, कशामुळे ते स्टोरेज डिव्हाइस आउटडेटेड झालं आणि नवीन स्टोरेज डिव्हाइस आलं, त्याची आपण कम्प्लीट जर्नी ऑफ स्टोरेज डिव्हाइसेस पाहणार आहोत। हे आपलं पुढचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटी विषयी बोलूया। आज पण आपल्याला थोडक्यात त्याची माहिती असणं गरजेचं आहे। छान, फैजल पटेल यांनी उत्तर दिलेलं आहे 650 MB टू 1 GB। तर ही सीडी एमबी काय आहे, जीबी काय आहे, याच्यामध्ये छोटं युनिट कोणतं आहे, मोठं युनिट कोणतं आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला आज चर्चा करायची आहे। तर आपल्याला चर्चा पुढे नेत असताना पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या सीडीमध्ये किती बाईट्स असतात। तर त्याचं उत्तर दिलेलं आहे 650 MB असं उत्तर फैजल पटेल यांनी दिलेलं आहे। पण आपल्याला सीडीवरती काय स्टोअर केलेलं असतं पेक्षा ते कशा पद्धतीने स्टोअर केलेलं असतं, त्याची जी पद्धत आहे स्टोअर करण्याची किंवा त्याचा जो फॉर्म आहे त्याचं जे स्वरूप आहे ते पहिलं समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही की ह्या सीडीवरती किती बाईट्स आहेत। आपल्याला जर बाईट मोजायचे ठरले तर ते बाईट मोजताना आपल्याला पहिल्यांदा काय मोजावं लागणार आहे, त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं आहे। आपल्याला असं समजून का मी 2 व्हिडिओ स्टोअर केले, 4 व्हिडिओ स्टोअर केले, 6 व्हिडिओ स्टोअर केले,
त्याच्यावरून माझे कॅपॅसिटी समजेल का, 650 MB आहे, 350 MB आहे, 250 MB आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या व्हिडिओवरून समजणार नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे काही भरणार आहोत ते काय भरलेलं आहे हे आपल्याला प्रॉपरली काउंट करता आलं पाहिजे मित्रांनो. आणि जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे हे समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ते काउंट करता येणार नाही. डेटाबेस तर ते तर असणारच आहे, कोणी डेटा स्टोअर करेल, कोणी व्हिडिओ स्टोअर करेल, कोणी बाकीच्या गोष्टी काही कोर करेल. सचिन डाके यांना आवाज ऐकू येत नाही, मला वाटतं सर्वांना आवाज येतोय, त्याच्यामुळे सचिन डाके यांनी स्वतःचा जो काही स्पीकर वगैरे आहे, हेडफोन जो आहे तो चेक करून घ्यावा किंवा डिवाइस चेंज करावं. ओके, तर आपल्याला आता अजून थोडस डिटेलमध्ये जावं लागेल की कुठलंही युनिट तयार होताना ते कशा पद्धतीने होतं. तर त्यासाठी आपले व्यवहारात वापरणारे जे काही वेगवेगळे युनिट आहेत त्याचा आपण पहिला अभ्यास करूया, त्याचा पहिला आपण विचार करूया. पहिलं जे युनिट आहे किलोग्रॅम आहे जे आपण सतत वापरत असतो, दुसरं जे युनिट आहे किलोलिटर आहे जे पण आपण नेहमी वापरत असतो, लिटरचा आपण सर्वसाधारण वापरत असतो. किलोलिटर जे आहे तर मोठमोठ्याले टँकर्स वगैरे जे असतात ते किलोलिटरमध्ये असतात. ओके, किलोमीटर जे आहे ते अंतरासाठी आपण वापरत असतो. तर आता ही जी वेगवेगळी जी आहेत त्यांचं प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे मित्रांनो. हे जे किलोग्रॅम जे आहे हे किलोग्रॅम कशासाठी वापरलं जाणार आहे, ज्यावेळेस आपल्याला सॉलिड म्हणजे जर आपल्याला कशाचं वजन करायचं असेल किंवा तो जो काही घट्ट किंवा सॉलिड स्वरूपाचं जे काही पदार्थ असेल तर पदार्थाच्या वजनासाठी आपण कोणतं वापरतोय, किलोग्रॅम हे युनिट वापरतोय. लिक्विड फॉर्म, लिक्विड फॉर्म म्हणजे काय, आपण जर समजा पाणी म्हणा किंवा तेल म्हणा, पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, अशा पद्धतीचं दूध म्हणा की अशा पद्धतीचं जर आपल्या लिक्विडमध्ये आहे तर ते लिक्विड फॉर्म मधलं जे काही आपल्याला मोजायचं असेल त्यासाठी आपण लिटर हे परिमाण आपण वापरत असतो. आणि जर आपल्याला डिस्टन्स मोजायचं असेल, अंतर मोजायचं असेल तर आपण मीटर किंवा किलोमीटर ह्या पद्धतीचं आपण युनिट वापरत असतो. तर असे हे युनिट का वापरले जातात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी एकच युनिट का वापरलं जात नाही याचा आपण पहिला विचार करूया. त्यासाठी मी आता तुम्हाला हा तराजू दाखवतोय. तराजू कशासाठी वापरला जातोय, तर वजन काढण्यासाठी. दोन गोष्टीतली तुलना केली जाते थोडक्यात, की एका बाजूला 1 किलोचं तुमचं वजन माप ठेवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये त्या मापाचं पाहिजे ते गोष्टी जी आहे दुसऱ्या बाजूला आपण तिथे ठेवतो. आता हे सॉलिड फॉर्ममध्ये असल्यामुळं आपण ते तिथे मांडू शकतो तराजूमध्ये आणि ते मोजू शकतो. आता जर आपल्याला लिक्विड मोजायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एखादं पात्र लागणार आहे आणि त्या पात्राला सुद्धा आपल्याला त्याच्या युनिट जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती लिहावं लागतील. जसं आता इथे 10 ml, 20 ml, 100 ml पर्यंत. आता इथं जर समजा आपल्याला 20 ml पाहिजे असेल तर आपल्याला त्या स्वरूपामध्ये किंवा त्या पद्धतीने आपल्याला तेवढं त्याचं फिलअप करावं लागेल, तेवढं आपल्याला ते भरून घ्यावं लागेल. येतं लक्षात, म्हणजे आपण आता तराजूमध्ये असं डायरेक्टली लिक्विड ओतू शकत नाही. चालेल का तसं, नाही चालणार. म्हणजे आपल्याला जर माननीय प्रकाश कराडे सर यांचा मेसेज आलेला आहे, आवाज छान येतोय, आपण आपला स्पीकर करावा, आवाज छान येतोय आपला स्पीकर करावा. ओके, हा, तर त्यांनी सचिन डाके यांना मेसेज केला की आपण स्पीकर हे करावा. कराडे सर स्वतः लेक्चरला उपस्थित आहेत, मला खूप आनंद वाटला. आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि ते खास करून लक्ष देत आहेत की आपले जे लेक्चर्स आहेत ते प्रॉपरली आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम संस्था चालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का नाही पोहोचतात. त्यांच्यासाठी पूर्ण GCGTBCचा महाराष्ट्रातला कोणीही विद्यार्थी असू द्या, हा तो त्यांचाच विद्यार्थी आहे आणि त्याच भावनेने ते प्रत्येक संस्था चालकाशी आणि त्याच भावनेने ते प्रत्येक विद्यार्थ्याशी कसं नॉलेज पोहोचता येईल, कशा पद्धतीने चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जातील, चांगले अभ्यासक्रम कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतील ह्यासाठी प्रयत्न सतत करत असतात. धन्यवाद करायचे सरजी. ठीक आहे, आता आपण पाहत होतो की किलोग्रॅम, किलोग्रॅम हे कशासाठी वापरलं जातं की सॉलिड फॉर्ममध्ये किंवा एखादी वस्तू जर असेल, एखादा पदार्थ जर असेल तर तो पदार्थ मोजण्यासाठी किलोग्रॅम वापरतो. जर लिक्विड असेल तर लिक्विड मोजण्यासाठी आपण चंचूपात्र म्हणा किंवा त्याचं एक माप असतं, एखादं पात्र आपण भांडं वापरतो आणि त्या भांड्यामध्ये आपण लिक्विड मोजू शकतो, कारण लिक्विड हे भांड्यामध्येच पात्रामध्येच आपल्याला मोजता येणं शक्य होतं.
आपण असं मीटरच्या पट्टीवरती त्याला मोजू शकत नाही. मोजू शकतो आपण मीटरच्या पट्टीमध्ये, पण एक्झॅक्ट आपल्याला त्याचं माप निघणार नाही. मीटरची पट्टी जी आहे, ज्या भांड्याला आपण ओतलेलं आहे, त्याची लांबी, रुंदी, उंची, या सगळ्या गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन केलं, गणित जर तुमचं पक्क असेल, तर तुम्हाला त्याचा अंदाज बांधता येईल. अगदी 100% ते ॲक्युरेट काढता येणार नाही, तर टेंटेटिव्ह त्याच्यापर्यंत काढता येईल. पण आता जसं मी असं सांगितलं, तराजूत आपण डायरेक्ट लिक्विड ओतू शकत नाही, तसं पट्टीवर सुद्धा डायरेक्ट लिक्विड ओतू शकत नाही. आपल्याला जर पट्टीचा वापर करायचा असेल तर तो अंतर मोजण्यासाठी करू शकतो. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचं अंतर किती आहे ते आपण चालत जाऊन मोजू शकतो, किंवा अगदी MM मध्ये मोजू शकतो. ह्या ज्या खुणा आहेत, MM च्या खुणा आहेत, आणि ह्या ज्या खुणा आहेत ह्या सेंटीमीटरच्या आहेत, आणि ही जी खूण आहे ही मीटरची आहे, आणि जेव्हा 1000 मीटर होतील तेव्हा तो काय असणार आहे, 1 किलोमीटर असणार आहे. येतं लक्षात मित्रांनो? ठीक आहे. की आपण आता सध्या हे 3 युनिट कशा पद्धतीने वापरले जातात हे पहिले समजून घेतलं. तर आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, खरोखर सीडी मध्ये काय भरलेलं असतं की जे आपण मोजू शकतो. कोण सांगेल का? अजूनही तुम्हाला एक चान्स आहे. त्या सीडी मध्ये एक्झॅक्ट काय असतं? आपण आता सीडी एक उदाहरण घेतलंय, तुमचा सीडी असो, पेन ड्राईव्ह असो, फ्लॉपी डिस्क असो, हार्ड डिस्क असो, सॉलिड डिस्क असो, कशामध्ये सुद्धा काय असतात. तुम्हाला एक छोटी हिंट देतो मित्रांनो, याच्यामध्ये सगळे छिद्र छिद्र असतात. सीडीला काय असतं? सगळे बारीक 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 छिद्र असतात. आता सीडीचा जो काही तयार करण्याची टेक्नॉलॉजी आहे ती वेगळी आहे, म्हणून त्याच्यामध्ये छिद्र 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 घेतलेले आहेत. याच्या आधी आपण जे मॅग्नेटिक डिस्क आहेत तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक कण असतात, किंवा मॅग्नेटिक त्याचा एक सरफेस असतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला त्या फॉर्ममध्ये माहिती स्टोअर करून ठेवता येते. तर एक साधारण एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये काय सगळे बारीक 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 होल आहे. तुम्ही जर एखादी सीडी जर घेतली आणि जवळून जर बारीक बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती अनेक छिद्र असतात. सिद्धी भुजबळ म्हणते त्याच्यामध्ये व्हिडिओज असतात, पण व्हिडिओज असो, डेटा असो किंवा काही असो, हा सगळा सगळा सगळी माहिती जी आहे ती एका विशिष्ट प्रकारे संपूर्ण मेमरीमध्ये स्टोअर केली जाते, आणि त्याचं जे स्वरूप आहे ते सर्वत्र एकसारखं असतं. तुम्ही कुठलीही माहिती जर पाठवली त्याच्यावरती तर ती ह्याच स्वरूपामध्ये स्टोअर केली जाते, आणि म्हणूनच ते जे आहे आपण बाईटमध्ये किंवा बीटमध्ये किंवा KB मध्ये किंवा MB मध्ये आपण पाहू शकतो. ठीक आहे, छान. सगळेजण इंटरेस्ट घेत आहेत, सगळ्याजणांच्या डोक्याला छान पैकी चालना मिळत आहे, आणि सगळेजण उत्तर पण देत आहेत, त्याच्या बद्दल तुमचं सर्वांचं स्वागत. उत्तर डिलीट करण्याची गरज नाही, इथे तुम्ही तुमचं नॉलेज तपासण्यासाठी आलेलं नाहीये, किंवा तुम्ही जे काही उत्तर देता ते चुकीचं असं बिलकुल नाही मित्रांनो. बिंदास तुम्ही उत्तर द्या, कारण असं काही नाही की तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबरच असलं पाहिजे. तुम्ही जे उत्तर देता जे तुम्हाला माहिती आहे, आणि ती माझ्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्या अनुषंगाने आपला क्लास पुढे नेऊ शकतो, आणि तुम्हाला जी माहिती आहे त्या अनुषंगाने त्या उदाहरणासह आपल्याला पुढची उदाहरणं पाहता येईल, आपलं नॉलेज अपडेट करता येईल. असं काही नाही आहे की सगळ्या गोष्टी मलाच माहिती आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हालाच माहीत असतील किंवा तुम्हाला माहीत नसतील, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे उत्तर डिलीट करण्याची गरज नाही. तुम्हाला जे वाटेल ते बिंदास सांगा, आणि जे तुम्हाला माहिती आहे तेच खरं उत्तर आहे. कारण ऍक्च्युली तुमची माहिती जी आहे ते तुम्ही आतापर्यंत जे काही तुम्हाला समजलंय त्यानुसार तुम्ही सांगितलेली आहे, त्यामुळे ती चुकीची किंवा बरोबर अशी असू शकत नाही. ठीक आहे. सीडीवरती काय डेटा सीडीवर साठवून पुसता येत नाही. ठीक आहे, येतो का नाही येतो आपण ते पुढे पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तर आपल्याला आता सध्याचा जो मुख्य प्रश्न आहे, त्या सीडीमध्ये जे काही आपण स्टोअर केलेलं आहे ते मोजायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला बिहाइंड द टेक्नॉलॉजी जावं लागेल. आपल्याला आपल्या लेक्चरची आज पहिली स्टोरी ऐकावी लागेल, किंवा ती ऐकायला भेटेल तुम्हाला. चला मित्रांनो, तुम्हाला आवडतं ना स्टोरी ऐकायला? ठीक आहे, आपण आता इथे सगळ्या टेक्नॉलॉजिकल स्टोरी आपण इथे सांगत असतो, आणि त्या टेक्नॉलॉजी स्टोरीविषयी आपण तुम्हाला माहिती देत असतो. ठीक आहे. व्हॉट इज द कॉम्प्युटर लँग्वेज? आता जर आपल्याला कॉम्प्युटर मध्ये ही जी काही माहिती स्टोअर केलेली आहे, सीडीवरती जी माहिती स्टोअर केलेली आहे, तर ती कोणत्या भाषेत स्टोअर केलेली आहे? तर ती कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये स्टोअर केलेली आहे. कॉम्प्युटरची भाषा काय आहे ही पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावी लागेल, कारण त्यांनी जे काही स्टोअर केलं, व्हिडिओ असो, ऑडिओ असो, त्यांनी कोणत्या स्वरूपामध्ये स्टोअर केलेलं आहे? कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये स्टोअर केलेलं आहे. तर कॉम्प्युटर जी लँग्वेज आहे त्याला दुसरं काय म्हणतात? मशीन लँग्वेज असं म्हणतात. कॉम्प्युटरच्या भाषेला काय म्हणतात? मशीन लँग्वेज. तर ही जी काही लँग्वेज आहे, तर ही मशीन लँग्वेज म्हणजे काय, किंवा कॉम्प्युटर लँग्वेज म्हणजे काय,
हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे, कारण कॉम्प्युटरची स्वतःची एक विशिष्ट भाषा आहे, आपली स्वतःची एक विशिष्ट भाषा आहे. मी इथं जे काही बोलतोय ते तुमच्यापर्यंत ऐकू येण्यासाठी एक विशिष्ट माध्यम आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला आता कुठलीही भाषा समजून घेताना भाषेचं स्वरूप कसं असतं ते पहिले आपल्याला समजलं पाहिजे, ठीक आहे. तर पहिलं जे गोष्ट आहे लँग्वेज, तर कुठलीही भाषा ही कशापासून तयार होते, तर कुठलीही भाषा ही एक सिम्बॉलिक असते, त्याच्यामध्ये पिक्चर्स असतात. जसं आता आपल्याला इथे सिम्बॉल दिसतात, हा जो काही सिम्बॉल आहे हा एल आकाराचा सिम्बॉल आहे, त्याला आपण नाव दिलं एल, अशी उभी रेष आणि तिला 90 मध्ये जर आडवी रेष काढली त्याला आपण काय म्हणतोय, एल असं म्हणतो. असा जर आपण एक आहे, हा जो आहे एन आहे, हे सगळे चित्र आहेत, सिम्बॉल आहेत मित्रांनो. आपण जे काही अ लिहितो, आ लिहितो, ई लिहितो, ही सुद्धा काय आहेत, एक सिम्बॉल आहेत, आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे, त्याला त्याच्यापासून आपण एक उच्चार तयार केलेला आहे, त्याच्यापासून एक साऊंड तयार केलेला आहे. अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ अं आ, ह्या पद्धतीचे वेगवेगळे सोर्स आहेत, ठीक आहे. तर आपल्याला त्या भाषेच्या सखोलमध्ये न जाता भाषा कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत. मग त्यापासून कॅरेक्टर्स तयार होतात, जे काही ए बी सी डी ही कॅरेक्टर्स आहे, त्यापासून शब्द तयार होतो. जसं इथे लँग्वेज नावाचा शब्द तयार झालेला आहे, इथं दी नावाचा शब्द तयार झालेला आहे, इथं कॅन नावाचा शब्द तयार झालेला आहे, इथं वर्ड नावाचा शब्द तयार झालेला आहे, हा सुद्धा ह्या सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर पासून तयार झालेला आहे. अनेक शब्द एकत्र आले की त्याचा सेंटेन्स किंवा फ्रेज तयार होतो, अनेक सेंटेन्स एकत्र आले की त्याचा स्पीच किंवा पॅरेग्राफ तयार होतो, आणि त्यापासून आपली भाषा समृद्ध होते. अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपली भाषा घडत असते. तसंच जर आपल्याला आता कॉम्प्युटरची जर भाषा पाहिजे असेल तर आपल्याला हे माहीत पाहिजे का कॉम्प्युटरचं जी काही माहिती जी आहे तो कशा स्वरूपामध्ये स्टोअर करतो, किंवा कॉम्प्युटरला नेमकं काय समजतंय, त्याला कोणती भाषा येते, आणि जी काही कॉम्प्युटरला भाषा येते त्यालाच आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटर लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज. कोणाला सांगता येईल कॉम्प्युटरची लँग्वेज कोणची आहे, मशीनची लँग्वेज कोणची आहे, हे कोण सांगू शकेल का? हे सुद्धा शास्त्रज्ञाला खूप आधी प्रश्न पडले होते, जेव्हा आपण भाषेचे डेव्हलप झाली नव्हती, लँग्वेज डेव्हलप झाली नव्हती तेव्हा. आता आपल्याला अजून थोडं सखोल जावं लागेल, अजून आपल्याला खोलामध्ये जावं लागेल, आपल्याला आणखीन अंतर्मुख व्हावं लागेल, तेव्हा आपल्याला खरं त्याचे उत्तर कळतील. आपण जे काही समजा शिकतोय ते आपण आणखीन याच्या आतमध्ये काय, याच्या आतमध्ये काय, याच्या खोलात काय, याच्यापासून अजून काय, तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण ज्ञान असं म्हणतो. आणि जे काही आपण याच्यापासून पुढचं काय, याच्यापासून पुढचं काय, त्याला विज्ञान असं म्हणतो. विज्ञान हा पुढच्या पुढच्या गोष्टी तयार करत असतो. आज जर मी पेन तयार केला, याच्यापेक्षा सुपेरियर पेन कसा असेल, असा ज्यावेळेस विचार केला जातो, किंवा याच्यापेक्षा पुढची टेप्स काय असेल, त्याला आपण सायन्स म्हणतो, त्याला विज्ञान असं म्हणतो. आणि हा जो पेन आहे याची टेक्नॉलॉजी एक्झॅक्ट कशी आहे, याच्या आधी काय होतं, त्याच्यामध्ये बदल कसे होत गेले, आणि याच्या आपण सखोल जाऊन आपण जेव्हा अभ्यास करतो त्याला मित्रांनो ज्ञान असं म्हणतात. हाच फरक ज्ञान आणि विज्ञान मध्ये आहे. तर आपल्याला आता आपलं ज्ञान वाढवायचं आहे, आपलं नॉलेज वाढवायचं आहे, त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करावा लागणार आहे. तर त्यासाठी आता मी जे काही बोलतोय तुमच्यापर्यंत आवाज येतो का मित्रांनो, छानपैकी आवाज पोहोचतोय, कशामुळे पोहोचतोय, मी जे काही बोलतोय ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचतोय, कोण सांगेल बरं, तुम्हाला कसं काय समजतंय, मी जे काही बोलतोय ते तुम्हाला कसं समजतंय, मी काय बोललो ते हे कोण सांगेल, कारण आपण जे आहेत एक भाषा वापरत आहोत. आपल्या सगळ्यांची जी भाषा आहे ती एक आहे, माझी आणि तुमची भाषा एक आहे, म्हणून तुम्हाला समजतंय. मी जर समजा अगदी तुम्ही मराठी विद्यार्थी आहात, मी कन्नडी तामिळी तेलुगू जर बोलायला लागलो समजेल का, किंवा आपले हे जे लेक्चर आहे महाराष्ट्रातले मराठी भाषेतले ते तेलुगू तामिळी कन्नडच्या विद्यार्थ्याला लगेच समजणार नाही, त्यांना खाली टायटल्स ऑन करावे लागतील तेव्हा त्यांना ते समजतील, ठीक आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, माझा आवाज वाढला पाहिजे असं सन्मित झोटिंग असे म्हणतायत. माझा जर खूप जास्त आवाज जर वाढला तर तुम्हाला बाहेरचा नॉईस ऐकू येईल, बाहेरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज ऐकू येतील, त्यामुळे कृपया तुम्ही तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम थोडासा इन्क्रीज करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला इतर डिस्टन्सेस येणार नाही, ठीक आहे. आता हा जो माझा आवाज आहे इथून तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो, तर इथून मी माईक मध्ये बोलतोय, माईक मधला जो काही आवाज आहे प्रोसेस होऊन इंटरनेटद्वारे स्पीकर मधून तुम्हाला आवाज ऐकू येतोय. म्हणजे तुमच्या डिव्हाइस मध्ये जो काही स्पीकर बसवलेला आहे, जो काही तुम्ही हेडफोन कानाला लावलेला आहे, त्याच्यामुळं असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ओके. पण हे खरोखर खरं आहे का, तर तुम्हाला केवळ माईक आणि स्पीकर मुळेच ऐकू येतंय? हॅलो, माझा आवाज जो आहे
ह्या माईक मुळे आणि तुमच्या डिव्हाइस मधला, तुमच्या मोबाईल मधला, तुमच्या कॉम्प्युटर मधला असलेला स्पीकर, त्याच्यामुळेच फक्त तुम्हाला ऐकू येतंय, हे खरं आहे का उत्तर? कोण सांगल? पटपट 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 उत्तर आली पाहिजे विद्यार्थ्यांनो, मित्रांनो तुमची, का तुम्हाला ऐकायला येतंय? म्हणजे तुम्हाला तुमच्या कानाने ऐकायला येतंय म्हणून तुम्हाला आवाज पोहोचतोय, खरं उत्तर काय आहे? कोण सांगल? की मी माईक मधून बोलतोय आणि ते स्पीकर मधून तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला ऐकू येतंय? का तुमचा कान जो आहे तो साबूत आहे, तो चांगल्या पद्धतीने काम करतोय म्हणून तुम्हाला ऐकू येतंय? कोण सांगाल उत्तर? हॅलो, प्रथम तुमचा जो कान आहे, आपण पाच सेन्स बघितले होते मागच्या वेळेला, माणसाला किती सेन्स आहेत? पाच सेन्स आहेत. पहिला सेन्स काय आहे? की त्याचे डोळे. दुसरा सेन्स काय आहे? त्याचे कान, ठीक आहे. त्याच्यानंतर स्किन, आपल्याला टच झालेलं समजतो, आपल्या हाताला स्पर्श झालेला समजतो, तर आपण त्याला काय म्हणतो? टच सेन्स. म्हणजे हे झाले तीन सेन्स. चौथा सेन्स काय आहे? आपली जीभ. आणि पाचवा सेन्स काय आहे? आपलं नाक. नाकाने आपल्याला स्मेल येतो आणि त्याच्यावर आपल्याला समजतं. तर हे सगळे जे काही आहेत, तर ही सगळी सेन्स आहेत आणि ह्या सेन्समुळं खरोखर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो. जर तुम्हाला सेन्सच नसेल तर कदाचित तुम्हाला कुठली भाषा समजू शकणार नाही, किंवा तुम्हाला बोलता येणार नाही, किंवा तुम्हाला ऐकता सुद्धा येणार नाही, आणि ऐकू नाही आलं तर आपण बोलू शकणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे, तर आपल्याला हा सेन्स आपला साबूत असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा जर कॉम्प्युटरची भाषा समजून घ्यायची असेल, कॉम्प्युटरला कोणची भाषा समजते हे जर समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा कॉम्प्युटरला सेन्स काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला कॉम्प्युटरचा सेन्स समजत नाही, तोपर्यंत आपण कॉम्प्युटरला कोणची भाषा किंवा त्याच्या भाषेत सांगू शकत नाही. आपल्याला जर प्राण्यांशी बोलायचं असेल, तर प्राण्यांशी आपण हातवारे करून बोलू शकतो, की त्याला खून करून बोलू शकतो, का त्याला चाबूक घेऊन बोलू शकतो. हे आपल्याला कधी समजतं? जेव्हा आपण त्याची समजण्याची कॅपॅसिटी समजतो, किंवा त्याच्या पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस आपण समजतं की त्याला एक्झॅक्ट काय समजतंय, तेव्हाच आपण त्या प्राण्याशी संवाद साधू शकतो. तसंच जर आपल्याला मशीनशी जर संवाद साधायचा असेल, तर आपल्याला एक्झॅक्ट मशीनला काय समजतं हे समजणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण मशीनशी संवाद साधू शकणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. इफ यू हॅव नॉट एनी सेन्स देन यू विल बी, आता मी काय जास्त बोलत नाही, जर आपल्याला सेन्सच नाही तर आपल्याला लोक काय म्हणतात, ठीक आहे. आपल्याला काही ते काही एक सीवी म्हणून किंवा एखादी तुम्हाला वाईट शब्द अपशब्द म्हणून ते वापरायचं नाहीये, पण तो जो आहे ती खरोखर फिजिकल कंडिशन आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठलाही सेन्स नसतो तेव्हा आपण त्याला शब्द वापरतो नॉन सेन्स. नॉन सेन्स म्हणजे काय? की आपल्याला तो सेन्स काम करत नाही, आपल्याकडे तो सेन्स काम करत नाही, ही फिजिकल कंडिशन आहे. ती शारीरिक विकलांगता असू शकते, ठीक आहे. मशीन किंवा कॉम्प्युटरचा सेन्स, आता आपल्याला मुख्य गोष्टीकडे जायचंय. आपल्याला एक गोष्ट समजली आहे, भाषा कशी तयार झाली, त्यापेक्षा भाषा का तयार झाली, कारण त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट जी आहे तर संवाद साधणे. जर मला जर तुम्हाला जर काही काम सांगायचं असेल आणि तुमच्याकडून जर काही काम करून घ्यायचं असेल, तर मी जे काही सांगितलंय ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुमचा आणि माझा जो संवाद आहे तो एका भाषेमध्ये झाला पाहिजे. पण ती भाषा कधी आपण डेव्हलप करू शकतो किंवा ती भाषा कधी आपल्याला समजू शकते, तर त्यासाठी आपल्याला आपल्याकडे एक सेन्स असला पाहिजे. आपल्याकडे एक आपला जो ज्ञान इंद्रिय आपलं काम करणारा असला पाहिजे. आणि ह्या ज्ञान इंद्रियाद्वारे आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, काही आपले भाऊ बहीण असतात ते मुकबधिर असतात. मुकबधिर यांच्याशी आपण कसा संवाद साधतो, तर त्यांना आपण खाना आणि खुनाच्या भाषेमध्ये आपण त्याच्या मुकबधिरांच्या बातम्या पाहत असतो. त्या बातम्यामध्ये न्यूजमधून त्या पद्धतीने त्यांना ते विशिष्ट संकेतिक भाषेमध्ये त्यांच्याशी बोललं जातं. अंध व्यक्ती असतात, त्यांना एका विशिष्ट पद्धतीची पुस्तकं पुरवली जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावरती अवलंबून आहेत, तर ह्या सेन्सवरती अवलंबून आहेत. त्यांचा जो सेन्स चांगला काम करतोय त्याचा वापर संवाद साधण्यासाठी वापरला जातो. तसंच आपल्याला आता कॉम्प्युटरचा कोणता सेन्स आहे, तर जो सेन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आपण दिलेला जो काही प्रोग्राम असेल, कॉम्प्युटरला आपण जो काही प्रोग्राम देतो, आपण मागच्या वेळेला प्रोग्राम बघितला ना, तर
हा लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं प्रोग्राम म्हणजे काय, व्हॉट इज द प्रोग्राम. मला वाटतं दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं इनपुट प्रोसेस आउटपुट मध्ये. तर तो जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम जर आपल्याला कॉम्प्युटरला द्यायचा असेल, कॉम्प्युटरकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरला एक भाषा आली पाहिजे. आणि भाषा येण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरला एका भाषेमध्ये समजून सांगावं लागेल. आणि ती जी काही भाषा आहे ती कोणती भाषा आहे अजूनही मला उत्तर कोणी दिलेलं नाही आहे. सिद्धी भुजबळने दिलेलं आहे, ती भाषा तिनं सांगितली बायनरी भाषा आहे. पण या बायनरीचा शोध कसा लागला ह्या गोष्टीचा आपण आज अभ्यास करत आहोत, त्याच्याविषयीची आपण सखोल माहिती घेत आहोत. ठीक आहे, तर कॉम्प्युटरला काय सेन्स आहे हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. काय सेन्स असू शकतो, किंवा आता आपल्याला जर समजा भाषा समजली, कॉम्प्युटरला प्रोग्राम तयार करून दिला, तर हा जो प्रोग्राम आहे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये पण स्टोअर झाला पाहिजे. म्हणजे जर कॉम्प्युटरकडे स्टोरेज असेल आणि ते स्टोरेज, पुन्हा विषय येतो की ते स्टोरेज जे आहे कशा पद्धतीने माहिती साठवणार आहे, तर शून्य आणि एक पद्धतीने माहिती साठवणार आहे असं सिद्धी भुजबळचं म्हणणं आहे. आणि बायनरी लँग्वेज मध्ये ते माहिती साठवणार आहे, म्हणजे आपली जी सीडी डीव्हीडी आहे त्याच्यावरती सगळे काय आहेत, शून्य आणि एक आहेत. काय आहेत शून्य आणि एक हे आपल्याला पाहण्याआधी आपण पहिल्यांदा आपण मागचं जे लेक्चर आहे कॉम्प्युटर मेमरीचं, जे दुसरं तिसरं लेक्चर होतं याच्या आधीचं लेक्चर होतं, आजचं आपलं हे चौथं लेक्चर आहे, तर तुम्ही ते लेक्चर पुन्हा एकदा पहा, तुम्हाला अजून कॉम्प्युटर मेमरी म्हणजे काय ते सविस्तर समजेल. आणि आपल्याला जर आपला पुढचा भाग जो आहे कॉम्प्युटरचा सेन्स समजून घ्यायचा असेल, आणि शास्त्रज्ञाला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडला होता की आता आता कॉम्प्युटरला आपल्याला प्रोग्रामेबल कॉम्प्युटर बनवायचं आहे. प्रोग्रामेबल म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय कोण सांगाल, व्हॉट इज द प्रोग्राम, लँग्वेज म्हणजे काय, मेमरी म्हणजे काय, ही जी प्रश्नाची उत्तरं जी आहे ती फटाफट फटाफट तुम्हाला देता आली पाहिजे. आज आपण आता लँग्वेज म्हणजे काय हे समजून घेत आहोत, आणि प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. जर आपल्याला आपले जे काही इन्स्ट्रक्शन जे आहे त्याचा जो सेट आहे तो जर आपल्याला परफेक्टली जर कॉम्प्युटरपर्यंत पोहोचायचा असेल, तर आपल्याला कॉम्प्युटरची भाषा माहीत असणं गरजेचं आहे. कॉम्प्युटरमध्ये जर आपल्याला प्रोग्राम स्टोअर करून ठेवायचा असेल तर त्याला सुद्धा कॉम्प्युटरची भाषा माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण ती माहिती कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि ती स्टोअर करण्याची जी काही प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसकडे जाण्याआधी किंवा भाषेचा उगम कसा झाला किंवा त्याचा शोध कसा लागला हे समजण्याआधी शास्त्रज्ञाला जेव्हा कधी जे काही प्रश्न पडले तेव्हा त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला, बेसिक प्रश्न विचारला, व्हॉट इज कॉम्प्युटर. आणि शास्त्रज्ञाला हा सुद्धा प्रश्न पडला की आता कॉम्प्युटरची भाषा कोणची ठरवायची, तर त्यांनी स्वतःला प्रश्न काय विचारला, व्हॉट इज कॉम्प्युटर. कोण सांगाल बरं कॉम्प्युटर काय आहे मित्रांनो, हॅलो कॉम्प्युटर म्हणजे काय कोण सांगू शकेल, पटपट पटपट उत्तर आली पाहिजे सगळ्यांची. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून लेक्चर ऐकत आहात, टायपर्स इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सुद्धा लेक्चर आज आपल्या अटेंड करत आहे घरी बसून, आणि पूर्ण महाराष्ट्रातून अनेक संस्था चालक लेक्चर अटेंड करत आहेत आणि तुमच्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचतात. तर मला तुमचा संवाद साधता आला पाहिजे, तुमची उत्तर आली पाहिजे. व्हॉट इज द कॉम्प्युटर, कॉम्प्युटर इज अँड इलेक्ट्रॉनिक मशीन. कॉम्प्युटर हे काय आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. कॉम्प्युटर कशापासून तयार झालेला आहे, ते इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार झालेला आहे. आणि कॉम्प्युटर जर इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार झालंय तर ते कशावरती काम करतंय, तर डीसी सप्लाय किंवा इलेक्ट्रॉनिक सप्लाय वरती काम करतंय. डीसी सप्लाय आपण बघितलं ना पहिल्या लेक्चर मध्ये, एसी सप्लाय म्हणजे काय, डीसी सप्लाय म्हणजे काय, कॉम्प्युटर म्हणजे काय, हे सगळे आपले फर्स्ट लेक्चर मध्ये आपण समजून घेतलेलं आहे. व्हॉट इज द कॉम्प्युटर, कॉम्प्युटर कशा पद्धतीने काम करतंय, त्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस का म्हणायचं, तर कारण ते इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेला आहे. आणि तो डीसी सप्लाय, डीसी सप्लाय म्हणजे तो डायरेक्ट सप्लाय असतो, त्याला असतो एक धनभार आणि एक असतो ऋणभार. एक पॉइंट असतो पॉझिटिव्ह, एक पॉइंट असतो निगेटिव्ह. आपण जो आपला बॅटरी सेल पाहतो ना, तो बॅटरी सेलला सुद्धा एक पॉइंट काय असतो, पॉझिटिव्ह, आणि एक पॉइंट काय असतो, निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने जो काही बॅटरीचा सेल आहे ज्या पद्धतीने काम करतो तर त्यालाच म्हणतात डीसी सप्लाय. आणि आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो एसी सप्लाय असतो, तो जो आहे तो सारखा असा ग्राफ प्रमाणे खालीवर 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 होत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक फिक्स असा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉईंट नसतो. पण आपण जो काही कॉम्प्युटर सप्लाय देतो तो डीसी सप्लाय असतो, आणि तो डीसी पॉवर जी आहे
त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस असे दोन जे काही पॉइंट आहेत ते फिक्स असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला काही सप्लाय दिलेला असतो, हा जो निगेटिव्ह सप्लाय असतो तो सप्लाय म्हणजे 0 व्होल्ट असतो. किती असतो तो? 0 व्होल्ट. आणि जो काही त्याला पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला असतो तो कदाचित 1.5 व्होल्ट असू शकतो, 3 व्होल्ट असू शकतो, 5 व्होल्ट असू शकतो, 12 व्होल्ट असू शकतो. कॉम्प्युटरला ज्या वेगवेगळ्या पार्टला ज्या ज्या पद्धतीच्या व्होल्टेजची आवश्यकता असते त्या व्होल्टेजमध्ये तो दिलेला असतो. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जो SMPS असतो, स्विच मोड पॉवर सप्लाय, तर ह्या स्विच मोड पॉवर सप्लायचं काम काय असतं की प्रत्येक पार्टला हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पॉवर सप्लाय आपल्याला कंटिन्युअसली देणं आणि तो स्विच करून देणं. ज्याला 1.5 व्होल्ट पाहिजे त्याला 1.5 व्होल्ट देणं, ज्याला 3 व्होल्ट पाहिजे त्याला 3 व्होल्ट देणं, ज्याला 5 व्होल्ट पाहिजे त्याला 5 व्होल्ट देणं. 0 इलेक्ट्रॉनिक सिग्नल ऑफ पोझिशन अँड 1 इलेक्ट्रॉनिक सिग्नल इज ऑन पोझिशन. ओके, फजल पटेल यांनी उत्तर दिलेलं आहे. कॉम्प्युटरला काय समजतंय तर सोप्या भाषेमध्ये कॉम्प्युटरला ऑन आणि ऑफ समजतंय. कॉम्प्युटरला दोनच गोष्टी समजतायत मित्रांनो, काय समजतंय? ऑन आणि ऑफ. टेक्निकली भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मी पहिल्यांदा आता इथली स्क्रीन क्लिअर करतो आणि मग तुम्हाला त्याचं टेक्निकल भाषेतलं पुन्हा एकदा व्यवस्थित समजावं म्हणून तुम्हाला सांगतो. कॉम्प्युटरला दोन प्रकारचे सप्लाय आहेत, एक आहे पॉझिटिव्ह सप्लाय आणि एक आहे निगेटिव्ह सप्लाय. ज्यावेळेस पॉझिटिव्ह सप्लाय त्याला मिळतो मग तो किती व्होल्टेजचा असू द्या त्याला तो काय म्हणतो? 1 व्होल्ट. आणि जेव्हा त्याला निगेटिव्ह सप्लाय मिळतो तेव्हा त्याला काय म्हणलं जातं? 0 व्होल्ट, किंवा त्याला म्हणलं जातं 0. म्हणजे कॉम्प्युटरला फक्त ऑन आणि ऑफ, म्हणजे सप्लाय आला आणि गेला. हे बघा मित्रांनो, कॉम्प्युटर काय आहे? सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर कॉम्प्युटर मशीन आहे. कोणतं मशीन आहे? इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. कशापासून तयार केलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेलं आहे. त्याला सप्लाय कसा दिलेला आहे? DC सप्लाय दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. म्हणजे त्याला काय समजतंय? त्याला प्लस आणि मायनस समजतंय. त्याला काय समजतंय? सप्लाय आलाय आणि गेला हे समजतं. म्हणजे जर त्याला ह्या गोष्टीचा परफेक्टली सेन्स आहे, त्याला फक्त ऑन आणि ऑफ समजतंय. म्हणजे आपण आता कॉम्प्युटरची जी काही भाषा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने तयार करावी लागेल? ऑन आणि ऑफच्या भाषेमध्येच तयार करावं लागेल. मग आता शास्त्रज्ञांनी काय केलंय? ऑनला एक नाव दिलं 1 आणि ऑफला एक नाव दिलं 0. हॅलो, लक्षात आलं का तुम्हाला की आता कॉम्प्युटरची जी काही भाषा आहे त्याचा उगम झालेला आहे. आतापर्यंत कॉम्प्युटरची भाषा कोणची हे अजून माहिती नव्हतं कमीत कमी आपल्याला तरी. आणि आता आपल्याला समजलंय की कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती बायनरी आहे. किंवा कदाचित बऱ्याच जणांनी पुस्तकात वाचून सांगितलं, पाठ करून ठेवलं असेल, कॉम्प्युटरची भाषा कोणती आहे? बायनरी आहे. आणि ती कशाची आहे? 0 आणि 1 ची आहे. मित्रांनो, 0 आणि 1 का हा बऱ्याच वेळी आपल्याला प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर आपण आज शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कॉम्प्युटर इज अँड इलेक्ट्रॉनिक मशीन, इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार झाली. त्याला DC सप्लाय दिलेला आहे, प्लस आणि मायनस. त्यातला प्लस सप्लाय म्हणजेच 1 आहे, मायनस सप्लाय म्हणजे 0 आहे. किंवा दुसऱ्या सोप्या भाषेमध्ये कॉम्प्युटरला फक्त काय समजतंय? ऑन आणि ऑफ. विजतय बुजतय, लाईट आली गेली, बल्ब चालू झाला, बल्ब बंद झाला, बल्ब ऑन झाला त्याला आपण काय म्हणायचंय? 1. ऑफ झाला 0 0 1 0 1 1 0 1 0 1 0. मित्रांनो, जसा तुमचा लाईट ऑन होईल ऑफ होईल त्याच पद्धतीने तो कॉम्प्युटरला सिग्नल पोहोचतील की 1 0 0 1 0 1 1 0 1 0. म्हणजे ह्या गोष्टीला आपल्याला आता काहीतरी अर्थ द्यावा लागेल. याला काय A म्हणायचं, याला काय B म्हणायचं, याला काय C म्हणायचं, याला काय D म्हणायचं की याला E म्हणायचं. हे जे काय अल्फाबेट्स आहेत किंवा मराठीमध्ये आपण आ ई ई ऊ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या भाषा, तुमचे ऑडिओ व्हिडिओ ट्रॅक, तुमच्या भाषा, तुमच्या डेटा, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचा रिझल्ट, तुमचे साऊंड ट्रॅक, तुमचे पिक्चर, तुमचे फोटोग्राफ, हे सगळे कॉम्प्युटरवरती कशा स्वरूपामध्ये स्टोअर केलेले आहे? 0 आणि 1 च्या पद्धतीने स्टोअर केलेले आहे मित्रांनो. आणि 0 आणि 1 का? कारण कॉम्प्युटरला फक्त तेवढंच कळत आहे की इलेक्ट्रिक सप्लाय आला आणि गेला. इलेक्ट्रिक सप्लाय
प्लस झाला की मायनस झाला, आणि त्याच्यावरूनच आपण जो काही कीबोर्डला प्रेस केलं की कीबोर्डवरून जो काही सिग्नल जातो तो 0 1 0 0 0 1 0 ह्या पद्धतीने जातो. आपण ज्यावेळेस मोबाईलला टच करतो त्याच्या ऑन करण्यासाठी, तर त्यामुळे आपल्या बोटातले जे ठसे जातात ती सुद्धा 1 0 0 0 1 भाषेमध्ये जातात. आपण मोबाईलला ऑन करण्यासाठी त्याच्या स्क्रीनला अनलॉक करण्यासाठी आपला कॅमेरा समोर घेतो, आपला चेहरा दिसतो, तो चेहरा सुद्धा 0 1 1 1 0 0 0 1 0 ह्या पद्धतीने त्याला कळवला जातो आणि त्या पद्धतीने त्या कोडशी तो मॅच होतो. आणि जेव्हा तो मॅच होतो तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, ही कॉम्प्युटरची भाषा आहे. आणि कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती भाषा आता समजली का तुम्हाला? कॉम्प्युटरला कोणता सेन्स आहे? तर कॉम्प्युटरला फक्त ऑन आणि ऑफचा सेन्स आहे. कॉम्प्युटरला कोणता सेन्स आहे? फक्त ऑन आणि ऑफ. जसे आपल्याला 5 ज्ञानेंद्र आहेत, त्याला फक्त एकच ज्ञानेंद्र आहे, ते आहे ऑन ऑफचं. आणि ऑन म्हणजे त्याला काय म्हणलं होतं? 1. आणि 0 जे ऑफ जे आहे त्याला म्हणलं होतं 0. आणि ही जी दोन कॅरेक्टर आहेत, दोन डिजिट आहेत, ह्या दोन डिजिट मुळे त्याला म्हणतात बाय. ह्या दोन डिजिट मुळे काय म्हणतात त्याला? बाय. आणि त्या भाषेला काय म्हणतात? बायनरी. हॅलो, समजलं तुम्हाला? 0 आणि 1 हे जे दोन डिजिट आहे म्हणून याला काय म्हणायचं? बायनरी असं म्हणायचं मित्रांनो. आणि आपण जे 0 to 9 नंबर वापरतो आपल्या अंक सिस्टीममध्ये, नंबर सिस्टीममध्ये आपण जे काही नंबर्स वापरतो 0 to 9 त्याला म्हणतात डिसिमल. त्याला काय म्हणतात? डिसिमल. आणि आपण जे कॉम्प्युटरमध्ये, कॉम्प्युटरला जे भाषा समजते ती भाषा आहे 0 आणि 1 ह्या फक्त 2 आणि 2 डिजिटची भाषा समजते, म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे? बायनरी. म्हणजे आता मला सांगा मित्रांनो, कॉम्प्युटरची भाषा कोणती आहे? बायनरी लँग्वेज. आणि कॉम्प्युटरला काय समजतंय? तर फक्त 0 आणि 1 असे 2 डिजिट आहेत, म्हणून त्याला म्हणतात बायनरी. समजलं मित्रांनो? हॅलो, तुम्हाला जर पहिला जो भाग समजला असेल आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता पुढचे उत्सुकता वाढलेली आहे मित्रांची, कुणी बीट बाईट याच्याबद्दलची माहिती समजून सांगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आपल्याला आता कॉम्प्युटरचा जो काही सेन्स आहे किंवा कॉम्प्युटरची आपली जी CCTBC परीक्षा जी आहे, तर ह्या CCTBC परीक्षेचं पद्धत जी आहे ती जर तुम्हाला परफेक्टली समजून घ्यायची असेल तर आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते समजून घ्या. कॉम्प्युटर म्हणजे काय, व्हॉट इज कॉम्प्युटर, हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर त्याच लेक्चरमध्ये दिलेलं आहे. त्याच लेक्चरमध्ये सिलेबस कशा पद्धतीने आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये ऐकायला भेटतील. ज्यांनी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही त्यांनी ऐका, ज्यांनी ऐकलं त्यांनी परत एकदा ऐका, संपूर्ण ऐका, डिटेल्समध्ये ऐका, वेळ देऊन ऐका, फास्ट फॉरवर्ड करून ऐकू नका, त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी मिस होत असतात. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण आज दुसऱ्या स्टोरीकडे जाणार आहोत. आपल्याला पहिली स्टोरी समजली की आपण कॉम्प्युटरची जी काही भाषा आहे 0 आणि 1 भाषा म्हणजे बायनरी लँग्वेज, तर ही बायनरी लँग्वेज जी आहे, तर ही बायनरी लँग्वेज का? तर कॉम्प्युटरला फक्त काय समजतंय? ऑन आणि ऑफ, म्हणून आपण ही बायनरी लँग्वेज वापरतोय. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का ही बायनरी लँग्वेज कोणी शोधून काढली? त्या व्यक्तीचं नाव माहित आहे का? त्याची आपण स्टोरी आज आपण ऐकणार आहोत. त्याची स्टोरी आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं कोनार्ड ज्यूस. ज्यूस नावाचा जो काही शास्त्रज्ञ होता हा अतिशय मी म्हणून बोर पर्सन होता. बोर, खूपच बोर होता तो. अहो, तो पहिला इंजिनिअरिंग करायला गेला, त्याला तिथे बोर झालं. तो आर्किटेक्ट इंजिनिअरिंग करायला गेला, पहिले मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला गेला, तिथे त्याला बोर झालं. तो आर्किटेक्ट शिकायला गेला, तिथे बोर झालं. तो जॉब करायला गेला, तिथे त्याला बोर झालं. त्याला तिथे असं वाटायचं, हे जे काही मशीन आहे ह्या मशीनवरती मी काम करतोय का, मशीन माझ्याकडून काम करून घेतोय, प्रत्येक गोष्ट मला बाय हँड करावी लागते, मला जे आहे तर मला प्रत्येक गोष्ट जी आहे हातानेच कॅल्क्युलेशन करावे लागतात, आणि केलेले कॅल्क्युलेशन मला परत ऑन पेपर रेकॉर्ड करावे लागतात. माझा पूर्ण वेळ जो आहे त्या मशीनकडून काम करण्यासाठी जातोय. माझा प्रत्येक कलीग जो आहे, माझ्यासमोर बसलेला माझा बॉस असेल किंवा माझे जे इतर बांधव असतील ते सुद्धा ह्याच पद्धतीने काम करतायत. तर त्यासाठी एखादं चांगलं मशीन पाहिजे. आणि मशीन कसं पाहिजे? धन्यवाद सर,
प्रकाश कराळे सरांनी पुन्हा एकदा मेसेज केलाय, गेट वर्क अभिनंदन सर, शुभेच्छा, धन्यवाद, आपले आशीर्वाद आणि आपले शुभ संदेश हे सतत आमच्या सोबत आहेत आणि त्याचाच आम्हाला खूप आनंद आहे, त्यातूनच आम्हाला आमचं काम करण्यासाठी खूप छान प्रेरणा मिळते, हे लेक्चर अधिकाधिक सुंदर व्हावेत त्यातूनच खरा आनंद होतोय, कारण प्रत्येक संस्थाचालक हा कराळे सरांवरती प्रेम करतोय आणि कराळे सर जर खुश झाले तर प्रत्येक संस्थाचालकाला आवडतंय, म्हणून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो सर तुम्ही स्वतः वेळ देऊन लेक्चर अटेंड करतायत आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टीचे खूप छान आनंद आलाय, या गोष्टीचं मला खूप बरं वाटतंय, खूप अभिमान वाटतोय सर, धन्यवाद सर. हा जो कॉन्ग्रॅट झूस नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांचा हा मुलगा आहे आणि ह्या मुलाने डिस्कवरी एचडी शोकेस वरती ही सगळी माहिती सांगितलेली आहे आणि ती माहिती आज मी तुम्हाला इथे सांगत आहे की हा जो कॉन्ग्रॅट झूस जो आहे जिथे जॉब करत होता तिथे सगळ्या मशीन होतात आणि त्या मशीन मॅन्युअली वर्क करावं लागायचं आणि त्याचं रेकॉर्ड जे आहे मॅन्युअली मेंटेन करावं लागायचं हे त्याला काय आवडत नव्हतं, त्याला बोर वाटत होतं, हे काय बोरिंग काम आहे, हे काम सोपं झालं पाहिजे. मग त्यांनी खूप अभ्यास केला, खूप पुस्तकं वाचली आणि त्याला एकच गोष्टीचा आविष्कार झाला, त्याला एक माहिती समजली की आपण कॉम्प्युटरला जी काही माहिती आहे, कॉम्प्युटरला जी काही भाषा आहे ती भाषा आपण शून्य आणि एकच्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो, त्यालाच त्यांनी नाव दिलं बायनरी. आता ही भाषा कशासाठी पाहिजे, कारण कॉम्प्युटरकडून त्याला काम करून घ्यायचं होतं, म्हणजे त्याला कॉम्प्युटरला प्रोग्राम द्यायचा होता, त्याची काय इच्छा होते कॉम्प्युटरला आपण एक प्रोग्राम देऊ शकलो पाहिजे, कॉम्प्युटरला आपण त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याला आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन सांगता आले पाहिजे, आपल्याला वेगवेगळ्या कमांड्स वेगवेगळ्या आज्ञाचा सेट आपल्याला त्याला देता आला पाहिजे आणि जर कॉम्प्युटरकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर कॉम्प्युटरला काहीतरी भाषा समजली पाहिजे, मशीन लँग्वेज काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, त्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करायला, तो जो स्वतःचा जॉब होता तो जॉब त्यांनी सोडून दिला, स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं, अनेक पुस्तकं वाचली आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याला समजलं आपण कॉम्प्युटरला फक्त एकच आणि एकच गोष्ट समजून सांगू शकतो ती म्हणजे ऑन आणि ऑफ, ह्या दोनच गोष्टी आहेत आणि हाच कॉम्प्युटरचा सेन्स आहे, म्हणून त्यांनी ऑनला नाव दिलं वन, ऑफला नाव दिलं झिरो, ऑनला नाव दिलं वन, ऑफला नाव दिलं झिरो, आणि त्याचं एक सिक्वेन्स तयार केली आणि या प्रत्येक सिक्वेन्सला वेगवेगळे नाव नंबर दिली, वेगवेगळे कॅरेक्टर दिली, ए एफ साठी काय सिक्वेन्स द्यायची, ई साठी काय सिक्वेन्स द्यायची ही ठरवली आणि हे ठरवल्यानुसार तो कॉम्प्युटरला त्याची भाषा समजून सांगू शकला आणि नुसती कॉम्प्युटरला भाषा असून चालणार नाही तर कॉम्प्युटरला काय पाहिजे, मेमरी सुद्धा पाहिजे आणि कॉम्प्युटरला जर मेमरी असेल तरच आपण जो काही प्रोग्राम तयार केलेला आहे हा प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकतो आणि स्टोअर केलेला प्रोग्राम हा कॉम्प्युटर एक्झिक्यूट करू शकतो, कॉम्प्युटरकडून काम करू शकतो आणि त्यासाठी गरज आहे ती भाषेची, त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. तो दरम्यानच्या काळामध्ये दुसरं महायुद्ध चालू होतं, हिटलर बरोबर रशिया लढत होता, रशियाकडून त्याला एअरफोर्समध्ये त्यावेळेस प्रत्येकाला युद्धामध्ये सहभागी व्हावं लागत होतं, ते एअरफोर्समध्ये स्वतः सहभागी होऊन दिवसभर तो युद्ध लढायचा, म्हणजे इतक्या महाभयान परिस्थितीमध्ये, जसे आपल्याकडे आता मध्ये करोनाची परिस्थिती आली, प्रत्येकाचे डोके बंद पडायची वेळ आली, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं संशोधन चालू होतं, दिवसभर तो युद्ध करायचा आणि रात्रीच्याला तो त्याचं संशोधन चालू ठेवायचा. त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक शूज तयार केले, त्याला समजलं होतं आता आपल्याला कॉम्प्युटरला काय करायचं आहे, ऑन आणि ऑफ, म्हणजे ऑन आणि ऑफ करणारा शूज पाहिजे, त्यांनी हँडमेड शूज तयार केले, पण तो त्याच्यामध्ये मित्रांनो फेल झाला, पण तो नाराज नाही झाला, त्यांनी पुन्हा प्रयत्न चालू ठेवले, तेव्हा त्याला एक गोष्ट समजली की आपल्या घराघरामध्ये जे काही टेलिफोन्स आहेत त्या टेलिफोन्समध्ये आता ही त्याच्या समोर त्याच्या हातामध्ये जे दिसतंय अशा प्रकारचे रिले स्विच आहेत आणि ह्या रिले स्विच वरून किंवा ह्या रिले स्विचचा आपण वापर करून आपण कॉम्प्युटरला ऑन आणि ऑफ इझिली करू शकतो, त्याला संकेत देऊ शकतो, त्याला संदेश देऊ शकतो आणि त्या पद्धतीने कॉम्प्युटरची भाषा आपण तयार करू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, असा जो रिले स्विचचा एक मोठा सेट तयार केला, हजारो स्विच त्यांनी एकत्र बसवले आणि त्याचा हा जो प्रयोग आहे तो सक्सेस झाला मित्रांनो, आणि त्यांनी पहिली कॉम्प्युटरची भाषा बनवली आणि त्या भाषेचं नाव दिलं बायनरी आणि त्यांनी पहिला प्रोग्रामेबल कॉम्प्युटर बनवला आणि त्याला नाव दिलं झूस, Z1, Z2, Z3 ही जी काही सिरीज आहे ही त्याच्या नावावरून आली आणि त्यांनी पहिला कॉम्प्युटरचा आविष्कार केला आणि त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रामेबल कॉम्प्युटर बनवला. कॉम्प्युटर होता, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी त्याला माहीत होती, पण त्याला जर प्रोग्रामेबल कॉम्प्युटर बनवायचा असेल, त्याला जर त्याच्याकडून काम करून घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये मेमरी स्टोअर करून ठेवायची असेल, तर त्यासाठी भाषेची गरज आहे हे त्यांनी ओळखून त्यांनी बायनरी लँग्वेजचा आविष्कार केला आणि हे बायनरी लँग्वेज पासून तयार केलेला पहिला फर्स्ट प्रोग्रामेबल कॉम्प्युटरचं हे चित्र आहे मित्रांनो, ज्यावेळेस त्यांनी स्वतः हे कॉम्प्युटर लॉन्च केला होता त्यावेळेचं हे चित्र आहे मित्रांनो.
समजली तुम्हाला स्टोरी कशी वाटली, मला पटपट 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 उत्तर द्या. तुम्हाला जर खरोखर छान वाटलं असेल, तुम्हाला पूर्ण स्टोरी ऐकायची असेल, तर तुम्ही पुन्हा डिस्कवरी चॅनलवरती जा, शोकेशमध्ये जा, किंवा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ज्या स्टोरीची लिंक तुम्हाला देतो त्यावरून तुम्हाला ही पूर्ण स्टोरी ऐकायला भेटेल आणि तुम्हाला त्याच पद्धतीने चांगलं समजू शकेल. ठीक आहे, आता ही जी काही सीडी आहे, या सीडीवरती काय आहेत सगळी? आता आपल्याला आता जो प्रश्न होता, त्या सीडीवरती काय भरलेला आहे? सगळे शून्य आणि एक आहे मित्रांनो. आपल्याला जे काही मोजायचे आहेत, बाईट्स मोजायचे आहेत, बीट्स मोजायचे आहेत, तर ते काय मोजायचे आहेत? तर ह्या सीडी मध्ये काय भरलेलं आहे, त्या सीडी मध्ये काय भरलेलं आहे? शून्य आणि एक भरलेले आहेत. आणि याचा जो सरफेस आहे, ह्या सरफेस वरती किती शून्य आणि एक बसू शकतात हे मोजण्याचं युनिट म्हणजे काय आहे? बाईट आहे, बाईट. तर यातलं पहिलं जे काय आहे, बीट आहे, बीट. बीट म्हणजे काय आणि बाईट म्हणजे काय हे आपण आता समजून घेणार आहोत. तर आपला हा जो काही शून्य किंवा एक जो आहे याला म्हणतात बीट. शून्य किंवा एक जो आहे त्याला काय म्हणतात? बीट. आणि शून्य आणि एक हे जे आहेत याला म्हणतात बीट्स. काय फरक आहे मित्रांनो? शून्य किंवा एक जो आहे त्याला आपण बीट म्हणतोय. शून्य आणि एक जे आहेत म्हणजे शून्य किंवा एक जो आहे हा सिंगल डिजिट आहे. मी काय कशाबद्दल बोलतोय? एक तर झिरो बद्दल बोलतोय किंवा मी वन बद्दल बोलतोय. तर झिरो बद्दल बोलतोय म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय? फक्त शून्याबद्दल बोलतोय किंवा मी फक्त एक बद्दल बोलतोय. म्हणजे हा आहे सिंग्युलर आणि हा जो आहे प्लुरल. तर सिंग्युलर आणि प्लुरल मधला जो फरक आहे, एक वचनी अनेक वचनी, जेव्हा ते अनेक वचनी असतं तेव्हा त्याला आपण बीट्स असं म्हणतो आणि एक वचनी असतं तेव्हा त्याला बीट असं म्हणतो. ठीक आहे, तर असे हे शून्य किंवा एक जे आहे त्यांना बीट का म्हणायचं? कारण त्याचं नाव काय आहे? बायनरी डिजिट्स. बायनरी म्हणजे काय? बी आय आणि डिजिट्स म्हणजे काय? टी एस. यातला सुरुवातीचा जो पार्ट आहे बायनरी मधला तो आहे बी आय आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे शेवटचे दोन कॅरेक्टर्स टी एस म्हणजे आपला तयार काय झाला? बीट्स. म्हणजे आपण ज्याला बीट बीट किंवा बीट्स म्हणतो ते म्हणजे काय आहे? बायनरी डिजिट्स आहे मित्रांनो. बीटचा अर्थ काय झाला? बायनरी डिजिट्स. समजलं तुम्हाला? आपल्याकडे दोन बीट्स आहेत, आठ बीट्स आहेत आणि जेव्हा असे आठ बीट्स एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? वन बाईट. बाईट म्हणजे काय? समभाग. बाईट म्हणजे काय? समभाग. आता जर आपल्याला सीडीवरती काय स्टोअर केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने स्टोअर केलेला आहे किंवा आपल्याला जर एसडीची कॅपॅसिटी मोजायची असेल तर आपल्याला असे आठ 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 डिजिटचे काय करावं लागणार आहेत? समभाग तयार करावं लागणार आहेत, बाईट्स तयार करावं लागणार आहेत. आणि हे जे काही बाईट्स आहेत हे बाईट्स आपण काउंट करून ठरवणार आहोत त्या सीडीवरती किती माहिती बसू शकते, डीव्हीडीवरती किती माहिती बसू शकते. आता याचे जे युनिट तयार झाले ते कशा पद्धतीने तयार झाले? जेव्हा शून्य आणि एक आला तेव्हा त्याला आपण काय म्हणलो? बीट असं म्हणलो. जेव्हा आठ डिजिट एकत्र आले त्याला आपण बाईट्स असं म्हणलो. आता 1024 बाईट्स एकत्र आले त्याला आपण काय म्हणलं? एक किलो बाईट असं म्हणलो. काय म्हणलो त्याला आपण? 1024 बाईटला आपण नाव दिलं किलो बाईट. जसं आपला एक ग्रॅम असतो, 100 ग्रॅम असतात आणि 1000 काय असतात? किलोग्रॅम. मित्रांनो 1000 किलोग्रॅम. 1 मीटर असतो, 100 मीटर असतो आणि 1000 मीटर काय असतो? 1 किलोमीटर. मित्रांनो बरोबर आहे. तसं आता इथं कॉम्प्युटरमध्ये 1024 चा काय आहे? 1 किलोबाईट आहे. काय बरं असं काय बरं? कोणाला प्रश्न पडला का? 1024च का? याचं उत्तर कोणाला माहिती आहे का? तुम्ही अभ्यास करून आले का? कारण मी मेसेज केला तर आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला 1024च का, 1000 का नाही, याचं उत्तर कोण सांगू शकेल? चला पटापट 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 उत्तर द्या. जे कोणी विद्यार्थी ऑनलाईन असतील, तुम्ही किती संख्येने आहात ते महत्वाचं नाही मित्रांनो. तुम्ही कशा पद्धतीने लेक्चर अटेंड करतायत, किती लक्ष देऊन लेक्चर अटेंड करतायत हे महत्वाचं आहे. 1024 KB चा 1 MB होतो फजल पटेल सरजी, हे मला मान्य आहे, पण ते का हा माझा प्रश्न आहे. आणि 1024च का हा माझा प्रश्न आहे.
1024 आकड़ा का घ्यायचा? जर समजा 1000 म्हणजे काय आहे किलो, 1000 कशासाठी आपण वापरतो शब्द किंवा किलो साठी, किलोचा अर्थ काय होतो 1000 असं होतो, 1k 1k असं आपण बोलतो ना, 2k म्हणजे काय 2000, बरोबर आहे, 1k म्हणजे काय 1000। मग जर समजा आपण किलोग्राम मध्ये 1000 च युनिट वापरतो, तिथे 1024 ग्रॅम देतात कोणी आपल्याला? आपण जर उद्या दुकानात गेलो आणि त्याला सांगितलं मला 1 किलो साखर दे, तर तो आपल्याला 1024 ग्रॅम देईल का 1000 ग्रॅम देईल? 1000 देईल, कारण किलोग्रॅमचं युनिट काय आहे 1000 आहे, पण मेमरी जी आहे ती 1024 का घेतो आपण? आपल्याला पुढे जाण्याआधी माझा पहिला प्रश्नच उत्तर द्या तुम्ही, 1024 का घ्यायची? हॅलो, आपण थोडासा आता त्याच्यावरती विचार करूया, थोडस आपल्याला वेळ द्यावा लागेल, आपल्याला खूप सखोल अभ्यास करायचा आहे। तर ही जी काही मेमरी आहे, ही जी मेमरी आहे, तर ही बाईट मध्ये मोजली जाते, कशामध्ये मोजली जाते, बाईट मध्ये, आणि हा जो बाईट आहे हा किती युनिटचा तयार होतोय, किती डिजिटचा तयार होतोय, 8 डिजिटचा तयार होतोय, त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, बीट, बायनरी डिजिट्स। तर 8 डिजिटचा एक बाईट आहे, आणि यातला जो छोटा भाग जो असतो 8 पेक्षा छोटा भाग, तो असतो निबल, तो काय असतो निबल, आणि त्याच्यामध्ये असतात 4 डिजिट, किती असतात 4 डिजिट। जर आपण जर तसा विचार केला तर बायनरी डिजिट हे 2 आहेत, ओके, निबल 4 डिजिट आहे, बाईट हा 8 डिजिटचा आहे, त्याच्या डबल किती झाले 16 झाले, 16 चे डबल किती झाले 32 झाले, 32 चे डबल किती झाले 64 झाले, 64 चे डबल किती झाले 128 झाले, 128 चे डबल किती झाले 256 झाले, 256 चे डबल किती झाले 512 झाले, आणि 512 चे डबल किती झाले मित्रांनो 1024। माऊली कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट समुद्रपूर, तुमचं स्वागत, आदर्श आशिष आदर्श सरकर, ठीक आहे, सॉरी मला तुमचं नावाचं स्पेलिंग किंवा नावाचा उच्चार जर प्रॉपरली करता आला नसेल आशिष सर, तर मी तुमची माफी मागतो, पण आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे की 1024 म्हणजे काय, 1024च का हा पहिला आपला प्रश्न आहे, तिथे 1000 का नाही, तर कारण आपण जी कॉम्प्युटरला माहिती पुरवतो किंवा माहिती जी काही कॉम्प्युटरवरती स्टोअर करतो ती माहिती ही बीट आणि बाईटच्या स्वरूपामध्ये स्टोअर केली जाते, आणि ही जे काही बाईट्स आहेत ते 8-8 भागाचे असतात, 8 डबल 16 होतात, 16 डबल 32 होतात, 32 डबल 64 होतात, 64 डबल 128 होतात, 128 डबल 256 होतात, आणि 256 डबल हे 512 होतात, आणि 512 डबल 1024 होतात। तर आपला जो काही 1000 जवळचा आकडा जो आहे तो 1024 येतोय, म्हणून कॉम्प्युटरची मेमरी ही 1000 ऐवजी 1024 पटीमध्ये मोजली जाते। आपण फक्त पुस्तकं पाठ करून चालणार नाही मित्रांनो, आपल्याला थोडस ओपन माइंडने प्रत्येक गोष्टीकडे पाहावं लागणार आहे, तुम्ही नुसतं पुस्तकामध्ये 8 बीटचा 1 बाईट असतो आणि 1024 बाईटचा 1 किलो बाईट असतो असं जर अभ्यास केला तर तो खरा आपला अभ्यास नाही, ती आपली घोकंपट्टी होईल, ती फक्त इन्फॉर्मेशन असेल। आपल्याला जर खरोखर आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार करावा लागणार आहे, आणि आपल्याला ही प्रश्न पडली पाहिजे आणि या प्रश्नाचे उत्तर आपण शोधली पाहिजे, आणि ह्या प्रश्नाची जर उत्तर शोधली तरच आपला त्याच्यामध्ये सखोल अभ्यास होणार आहे। आता पहा, जेव्हा 1000 बाईट्स एकत्र येतात, 1024 बाईट्स एकत्र येतात तेव्हा त्याला आपण 1 किलो बाईट असं म्हणतो, आणि 1024 KB एकत्र आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो 1 मेगाबाईट असं म्हणतो, 1024 मेगाबाईट एकत्र आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो 1 गिगाबाईट असं म्हणतो, 1024 GB किंवा गिगाबाईट एकत्र आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो 1 टेराबाईट असं म्हणतो। मित्रांनो समजलं तुम्हाला, KB MB GB आणि TB काय फरक आहे, यातलं सगळ्यात छोटं जे युनिट आहे बीट आहे, बीट म्हणजे काय सिंगल बाईट, सिंगल सॉरी बीट म्हणजे काय सिंगल डिजिट, बायनरी डिजिट म्हणजे बीट, असे 8 बीट्स एकत्र आले म्हणजे एक काय झाला बाईट तयार झाला, एक समभाग तयार झाला, आणि असे 1024 बाईट्स एकत्र आल्यानंतर 1 किलो बाईट तयार झाला, 1024 KB एकत्र आल्यानंतर 1 मेगाबाईट तयार झाला, 1024 मेगाबाईट एकत्र आल्यानंतर
एक गिगाबाइट तयार झाला, 1024 गिगाबाइट एकत्र आल्यानंतर एक टेराबाइट तयार झाला, आणि एक 1024 TB एकत्र आल्यानंतर एक पेटाबाइट तयार होतो मित्रांनो। पण आपला जो 30 चा जो सिलेबस आहे GCC TBC 30, तर तो आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे। तुम्ही पुस्तक वाचा, पुस्तक वाचल्यानंतर आपले लेक्चर अटेंड केले तर पुढचं काम हे तुमचं पुस्तक वाचलं पाहिजे। आपल्या संघटनेने खूप छान पुस्तक तयार केलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा जो अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार एक टेक्सबुक्स आहे, ते टेक्सबुक आपल्या क्लासमध्ये आपल्या संस्थेमधून तुम्हाला मिळेल। ते टेक्सबुक घ्या, 30 चं घ्या, 40 चं घ्या। 30 साठी वेगळं पुस्तक आहे, 40 साठी वेगळं पुस्तक आहे। 30 चा जो सिलेबस आहे तो TB पर्यंत आहे, आणि 40 च्या सिलेबसमध्ये आपल्याला 1024 TB एकत्र आल्यानंतर त्याला काय म्हणतात, एक पेटाबाइट असं म्हणतात। 1024 PB एकत्र आल्यानंतर त्याला एक्झाबाइट म्हणतात, आणि 1024 एक्झा एकत्र आल्यानंतर एक झिटाबाइट तयार होतो, आणि 1024 झिटाबाइट एकत्र आल्यानंतर जो काय आहे त्याला नाव दिलेलं आहे युटाबाइट। मित्रांनो समजतंय? म्हणजे आता तुम्हाला ह्या लेक्चर मधून 30 चा आणि 40 च्या विद्यार्थ्यांना वेगळं असं काही लेक्चर अटेंड करण्याची गरज नाही। 40 चा सुद्धा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आपण ऍडिशनल आपल्या लेक्चर मधून सांगत असतो, सांगणार आहोत। आणि 30 चा सिलेबस कम्प्लिटली तुम्हाला परफेक्टली समजल्याशिवाय 40 चा अभ्यास करता येत नाही। त्यासाठी पहिल्यांदा 30 चा अभ्यास करणं तुम्ही प्रॉपरली गरजेचं आहे, 30 चं पुस्तक प्रॉपरली वाचणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर समजा डायरेक्टली पुस्तक घेऊन बसले तर काय होतं प्रॉब्लेम, की ते बोर वाटायला लागतं, कंटाळा येतो, डोळे झाकतात, डोळ्यातून पाणी येतं। तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी पहिल्यांदा आपल्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या, आपण जर आपले लेक्चर्स अटेंड केले आणि नंतर पुस्तक वाचायला घेतलं, तुम्हाला ते पुस्तक वाचताना इंटरेस्ट येतो, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला माहिती झालेल्या आहेत। दुकळे जे आहेत, अशोक दुकळे सर, तुम्ही पुन्हा लेक्चर अटेंड करा। आपल्याला आता हा पूर्ण भाग जो आहे तो आपल्याला मध्येच थांबायचा नाही आहे, पूर्ण आपल्याला व्यवस्थित ऐकायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर वेळ देऊन ऐका, वेळ नसेल तर तुम्ही पुन्हा हे लेक्चर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती टायपर्स नावाचं यूट्यूब जे चॅनल आहे त्याच्यावरती कंटिन्यू अवेलेबल आहे, तुम्ही ते ऐकू शकता, तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता। तुम्ही हा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर। ठीक आहे, तर 1024 बाइट आता पुन्हा एकदा मी तुमचे रिव्हिजन घेतो मित्रांनो, काय आहे KB MB GB TB परत एकदा व्यवस्थित समजून घ्या, आणि का KB MB GB TB द्यायचं नाव ते पण समजून घ्या, कारण हे जे आहे 1000च्या पटीमध्ये आहेत म्हणून याला काय म्हणतात, किलो बाईट असं म्हणतात मित्रांनो। याला काय म्हणतात, किलो बाईट। समजतंय? म्हणजे जेव्हा 1000 बाईट एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहेत, किलो बाईट। आणि जेव्हा 1 मिलियन म्हणजे 3 शून्याऐवजी काय झाले, 6 शून्य, 3 शून्याऐवजी काय झाले, 6 शून्य, त्याला काय म्हणायचं, 1 MB। लक्षात, म्हणजे 1024 × 1024 याचं जे उत्तर आहे तर याच्या जवळ येतं। येतं लक्षात? इथे आपल्याला, सॉरी आता मी त्याच्या पुढे जर लिहिलं त्याचं मिनिंग चेंज होईल म्हणून याच्या पुढे लिहितो, 1024 something 1 2 3 4 असे शून्य, म्हणजे 6 शून्य जर आले तर 7 डिजिटचा जर नंबर आला तर तो काय झाला, मेगाबाइट। जसं आपण आता आपल्या नंबर सिस्टीममध्ये काय वापरतो, आपल्याला जे काही ब्रिटिश किंवा आपले जे काही इंडियन नंबर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 1000 असतात, नंतर लक्ष असतात, नंतर 10 लक्ष असतात, नंतर करोड असतात, नंतर 10 करोड असतात। तसं जे अमेरिकन पद्धत जी आहे त्याच्यामध्ये 1000 असतात, मिलियन असतात, बिलियन असतात। 1 GB म्हणजे काय आहे, तर 1 GB म्हणजे 1 बिलियन आहे। इथे खाली चुकलेलं आहे, मी ते पहिले सगळं क्लिअर करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो। किलोबाइट कशाला म्हणायचं, जेव्हा 1000 डिजिट्स एकत्र येतील तेव्हा आपण किलोबाइट म्हणणार आहोत, जेव्हा 1 मिलियन डिजिट एकत्र येतील तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, 1 MB म्हणणार आहोत। 1 बिलियन हा परीक्षेत प्रश्न येतो बरं का मित्रांनो, बिलियन डिजिट जर असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, 1 मिलियन डिजिट असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे। आणि कॉम्प्युटर मेमरी विषयी तुमची कोणतीच परीक्षा असू द्या,
तुम्ही साधे क्लर्कच्या परीक्षेचे लेखी परीक्षेला गेलात तरी तुम्हाला तिथं कॉम्प्युटर मेमरी विषय काही प्रश्न येतील. तुम्ही उद्या एमपीसी यूपीसीच्या परीक्षेला गेला तरी तुम्हाला तिथं स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरची मेमरी, कॉम्प्युटरचे पार्ट ह्या विषयीचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी हा अभ्यासक्रम जो आहे, आपण हे जे लेक्चर जे घेतोय ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ती व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जेव्हा 1 ट्रिलियन डेटा स्टोअर होतो एखाद्या सीडी वरती, एखाद्या डीव्हीडी वरती, एखाद्या डिस्क वरती, तेव्हा त्याला काय म्हणतात, 1 TB असं म्हणतात. आणि तेव्हा किती शून्य असतात, तर 12 शून्य असतात मित्रांनो त्यावरती, तेव्हा 1 ट्रिलियन असं म्हणतात. आता पुढचे जे काय आहे डिजिट, ते सुद्धा ह्या 3-3 पटीमध्ये वाढणार आहेत. 3-3 0 त्याच्या पुढे काय होणार आहेत, वाढणार आहेत. आणि त्याचे नाव काय आहेत ती मला सुद्धा माहीत नाही. पेटासाठी काय आहे, एक्झासाठी काय आहे, जिटासाठी काय आहे, योटासाठी काय आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजून त्याचा सखोल अभ्यास करा. जसं आपल्याकडे करोड नंतर अरब असतं, खरब असतं, शंख असतं, पण एक्झॅक्ट त्याची सिक्वेन्स जी आहे ती बऱ्याच जणांना माहीत नसते, ती मला पण माहीत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता, पण ॲटलीस्ट आपल्याला 1 KB म्हणजे 1000, 1 MB म्हणजे मिलियन, 1 GB म्हणजे बिलियन आणि 1 TB म्हणजे ट्रिलियन बाईट्स, एवढं तरी तुम्हाला आजच्या ह्या लेक्चरमधून समजलं असेल आणि मला त्याचं समाधान आहे मित्रांनो. ठीक आहे, बिट्स म्हणजे काय, तर बायनरी डिजिट. बिट्स म्हणजे काय, बायनरी डिजिट. आता तुम्हाला याच्यावरून तर समजलंय कॉम्प्युटरची भाषा काय आहे, बायनरी आहे, आणि त्याचे जे डिजिट आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय, बिट्स असं म्हणतोय. बायनरी डिजिट असं नाव दिलेलं आहे. यातले पहिली 2 कॅरेक्टर्स आणि शेवटचे 2 कॅरेक्टर्स त्यापासून हा शब्द तयार झालेला आहे, बीट आणि बाईट. बाईट म्हणजे समभाग. किती बीटचा समभाग असतो, तर 8 बीटचा 1 भाग असतो. आणि असे जे समभाग आपण मोजतो ते समभागमध्ये जे आहेत तर असे छोटे डिजिट असतात आणि त्यापासून 1 समभाग तयार होतो. आणि 1024 समभाग आल्यानंतर 1 KB तयार होईल, 1024 KB 1 MB तयार होईल, 1024 MB 1 GB तयार होईल, 1024 GB 1 TB तयार होईल, 1024 TB 1 पेटा तयार होईल, 1024 PB 1 EXA तयार होईल, 1024 EB 1 झेटा तयार होईल आणि 1024 ZB किंवा GB 1 योटा तयार होईल. समजलं मित्रांनो? ओके, धन्यवाद. तर तुम्हाला आत्तापर्यंत जे काही तुम्हाला समजलंय, बायनरी म्हणजे काय किंवा बायनरीचा आपण अभ्यास कसा करायचा आहे किंवा बायनरीचं लँग्वेज कशी तयार झाली आणि आपण कॉम्प्युटरवरती मेमरी कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने, इंटरेस्टिंग पद्धतीने समजाव्यात म्हणून तुम्हाला एक छोटीशी मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एक छोटासा गेम तुम्हाला त्याच्यावर देणार आहे. त्याच्यावर तुम्ही जर डिजिट टाकले तर त्याची ही लिंक आहे आणि ही लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये म्हणा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो, त्यावरती क्लिक करून तुम्हाला असा एक छानसा गेम खेळता येईल ज्याच्यामध्ये तुम्ही बायनरी डिजिट टाकताल आणि त्यापासून कॅरेक्टर्स हे तुम्हाला त्यावरती तयार करता येतील. ते एक कॅरेक्टरसाठी किती कुठल्या पद्धतीचे सिक्वेन्स किंवा कुठल्या पद्धतीचे बायनरी डिजिट वापरावे लागतील हे पण तुम्हाला त्याच्यावरून समजेल. ओके, तर आज आपण आपल्या हा जो क्लास आहे ह्या क्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय समजून घेतलं आहे, बायनरी म्हणजे काय, व्हॉट इज बायनरी. त्याच्यानंतर आपण समजून घेतलं आहे 0 आणि 1 म्हणजे काय. बरोबर आहे, बायनरी म्हणजे काय आहे, 0 आणि 1 यांच्यापासून जी काही नंबर्स तयार झाले किंवा ह्या नंबर्सपासून जी काही भाषा तयार झाली तिचं नाव दिलं आपण बायनरी. कारण हे 2 नंबर आहेत, ह्या 2 नंबरपासूनच जी भाषा तयार झाली तिला नाव काय दिलं, बायनरी लँग्वेज. आणि हे जे काही डिजिट आहे त्याला आपण नाव दिलं बिट्स किंवा बायनरी डिजिट्स. आता ही बायनरीज का वापरायची, कारण कॉम्प्युटरला फक्त काय समजतंय, ऑन आणि ऑफ. आणि कॉम्प्युटरला फक्त ऑन आणि ऑफ समजतंय म्हणून त्याच्यानुसार 1 आणि 0 ह्या पद्धतीने आपल्या भाषेचा आविष्कार झालेला आहे, ह्या कॉम्प्युटरच्या भाषेचा आविष्कार झालेला आहे आणि त्यापासूनच ही भाषा तयार केलेली आहे. कॉम्प्युटरला फक्त ऑन आणि ऑफ समजते म्हणून आपली कॉम्प्युटरची भाषा 0 आणि 1 पद्धतीने लिहिली गेलेली आहे. आता हा जो 0 आणि 1 असतो त्याला आपण बीट म्हणतो. 0 किंवा 1 जे आहेत त्याला आपण बीट म्हणतो. 0 आणि 1 जेव्हा 2 डिजिट येतात तेव्हा त्याला बीट्स म्हणतो. 8 डिजिट किंवा 8 बीट्स एकत्र आल्यानंतर त्याला बाईट असं म्हणतो. 4 बीट जर एकत्र आले त्याला निबल असं म्हणतो, हे पण लक्षात ठेवा.
1024 बाइटचा जो आहे 1 किलोबाइट असतो, 1024 केबीचा 1 MB असतो, 1024 एमबीचा 1 GB असतो, 1024 जीबीचा 1 TB असतो, 1024 टीबीचा 1 PB असतो, 1024 पीबीचा 1 EB असतो, 1024 ईबीचा 1 ZB असतो आणि 1024 जीबीचा 1 PB असतो. मित्रांनो, मी परत 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 जे सांगतोय ते आपल्या लक्षात राहण्यासाठी सांगतोय. आपण जेवढी जास्त रिव्हिजन करू तेव्हा ते आपल्या लक्षात राहणार आहे. आणि आपल्याला आता खरं प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे की आपल्या एसडी वरती काय आहे, तर सीडी वर सगळे काय आहे, 0 आणि 1 आहे. आणि मी पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की सीडी सगळी 0 0 ने भरलेली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा आपण त्याच्यावर स्टोअर डेटा स्टोअर करतो, ही जेव्हा ब्लँक असते तेव्हा त्याच्यावर सगळे 0 असतात, बरं का मित्रांनो, सगळे छिद्र असतात. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण माहिती स्टोअर करतो तेव्हा ते छिद्र बुजवलं जातं, त्याला बर्न केलं जातं, सीडी बर्निंग असं म्हणतात. आणि जिथे ते छिद्र बर्न केलं जातं त्याला 1 म्हणलं जातं, आणि जे छिद्र ओपन असतं त्याला काय म्हणतात, 0 असं म्हणतात. ही जी काही टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करते, ऑप्टिकल डिस्क कशा पद्धतीने काम करते, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. नुसतं सीडी आणि डीव्हीडी बद्दल नाही, तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे स्टोरेज डिव्हाइस आहेत, प्रत्येक स्टोरेज डिव्हाइस कशा पद्धतीने काम करतं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तुम्हाला आता हे चांगल्या पद्धतीने समजलं का, सीडीमध्ये जी काही माहिती लिहिलेली असते किंवा मेमरी डिव्हाइसमध्ये जी काही माहिती लिहिलेली असते ती 0 आणि 1 च्या भाषेमध्ये लिहिलेली असते आणि ती 8 च्या पटीमध्ये असते, म्हणून त्याला बाईटमध्ये मोजली जाते. आणि त्याला मग पुढं KB, MB, GB, TB हे पण आपण नावं दिलेली आहेत. ते KB म्हणजे 1000, GB म्हणजे बिलियन, TB म्हणजे ट्रिलियन, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यासुद्धा बघितलेल्या आहेत. आणि आपल्याला याच्यावर समजलं तर छोटा कोणचा आहे, मोठा कोणचा आहे. आणि आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये जे काही समजून घ्यायचं आहे ते आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाची कॅपॅसिटी पाहणार आहोत. स्टोरेज, वेगवेगळे स्टोरेज जी डिव्हाइसेस आहेत, सीडी असू द्या, DVD असू द्या, फ्लॉपी डिस्क असू द्या, झिप डिस्क असू द्या, मॅग्नेट टेप आहे, ब्लू रे डिस्क आहे, पेन ड्राईव्ह आहे, मेमरी कार्ड आहे, त्याच्यानंतर हार्ड डिस्क आहे, SSD जी आपल्या कॉम्प्युटरमध्ये बसवलेली असते, आता नवीन SSD आलेली आहे. ह्या प्रत्येकाची कॅपॅसिटी काय आहे, प्रत्येकाची टेक्नॉलॉजी काय आहे, हे प्रत्येक डिस्क जे आहेत कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी काम करतात, ज्या डिस्क आउटडेटेड झालेल्या आहेत ते का आउटडेटेड झालात, आता नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या का आलेल्या आहेत, ब्ल्यू रे डिस्क ही आपण का वापरत नाही आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला पूर्ण जर्नी ऑफ स्टोरेज डिव्हाइस, म्हणजे हे जे स्टोरेज डिव्हाइस आहे त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे ते समजून घेणार आहोत. पेपर टू पेपर, सुरुवात जी आहे पेपरपासून झालेली आहे. कॉम्प्युटरची मेमरी पेपरपासून स्टोअर, पेपरवरती स्टोअर केली जात होती, आणि आज सुद्धा आपण आता ती माहिती पेपरवरती अनेक वेळा स्टोअर करतोय. तर त्या पहिल्या पेपरपासून आजच्या पेपरपर्यंतचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने आहे मित्रांनो, ते आपण समजून घेणार आहोत. पूर्वीच्याला जे पंच कार्ड, पंच टेप, पंच रिबन वापरली जात होती, ती का वापरली जात होती, त्याच्यानंतर मॅग्नेटिक ड्रम आले, टेप आले, डिस्क आले, त्याचा वापर कशा पद्धतीने झाला, सिक्वेन्स ऍक्सेस म्हणजे काय, रॅन्डम ऍक्सेस म्हणजे काय, यातला आपण फरक पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूबचा वापर मेमरीसाठी स्टोअर करण्यासाठी वापरला जात होता, इलेक्ट्रॉन्स वापरले जात होते, कॅश मेमरी म्हणजे काय असते, सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय असतो, SSD म्हणजे काय असतो, आणि त्याची टेक्नॉलॉजी कोणती असते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मेमरी कार्ड जे आहे, मेमरी स्टिक जे आहे, मेमरीचे पेन ड्राईव्ह जे आहेत ते काय यूज केले जातात, कशा पद्धतीने यूज केले जातात, फ्लॅश ड्राईव्ह कशा पद्धतीने यूज केला जातो, रॅम आणि रोम जी स्टोअर करून ठेवली जाते कॉम्प्युटरमध्ये मेमरी, ती कोणत्या टेक्नॉलॉजीवरती काम करते ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. आणि खूप इंटरेस्टिंग लेक्चर आहे मित्रांनो, तुम्ही ज्या इंटरेस्टने आजचं लेक्चर अटेंड केलेलं आहे त्याच इंटरेस्टने तुम्हाला पुढचं लेक्चर सुद्धा अटेंड करायचं आहे, तरच तुमचं सखोल ज्ञान वाढणार आहे, तुमची माहिती वाढणार आहे. आणि आपले हे जे लेक्चर आहेत हे अटेंड केल्यानंतर फक्त घरी बसायचं नाही, तुम्ही त्याच्यावरती प्रश्नाची उत्तरं द्यायची, अभ्यास चालू करायचा आहे, नवीन नवीन गोष्टी शोधायच्या आणि तुम्ही ते मला सांगायच्या. तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समधून सांगू शकता, मोबाईल ॲपवरून मेसेज करू शकता, सर मला आजच्याला जे आहे अजून नवीन माहिती समजली आणि नवीन गोष्टी मी हे केलेल्या आहेत. तुम्हाला ज्या छान छान असाइनमेंट दिल्या जातात मित्रांनो आपल्या लेक्चर झाल्यानंतर, त्या असाइनमेंटमध्ये काय असतं, असाइनमेंटमध्ये आपण तुम्हाला पिक्चर गोळा करायला सांगतो, माहिती गोळा करायला सांगतो आणि ती माहिती तुम्हाला तिथे प्लेस करायला सांगतो. तुम्ही जर त्या असाइनमेंट जर सोडल्या आणि त्याचं तुम्ही जर सोडून जर मला पाठवल्या तर खरोखर तुमचं ज्ञान वाढण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि तुम्हाला अजून अधिक चांगल्या पद्धतीने आपला क्लास तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी जे असाइनमेंट जे आहेत तर आपल्या मोबाईल ॲप्समध्ये टायपर्स इन्स्टिट्यूट मोबाईल ॲपमध्ये सोडत जा. QR कोड काय असतो, बार कोड काय असतो,
आणि बारकोड आणि क्यू आर कोड आपल्या आजच्याला सुद्धा पेपरवरती आपण स्टोअर करतो आणि त्याच्यामध्ये माहिती कशा पद्धतीने स्टोअर केलं ते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आणि येणारं भविष्य काय आहे स्टोरेज डिव्हाइसचं किंवा भविष्यातलं स्टोरेज डिव्हाइस काय असणार आहे त्याच्यावर सुद्धा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही 100% पुढचं लेक्चर सुद्धा अटेंड करा. आतापर्यंत ज्यांनी लेक्चर अटेंड केले नाही त्यांनी ते पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा त्याचे व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजाल. थँक्यू थँक्यू मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी इथपर्यंत छानपैकी क्लास तुम्ही अटेंड केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. माननीय प्रकाश कराळे सर सुद्धा आपल्या क्लासला उपस्थित होते, ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. हा क्लास सर्वांपर्यंत प्रयत्न पूर्वक ते पुरवतात किंवा त्यांच्यापर्यंत ते माहिती पाठवतात त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. त्याचबरोबर माननीय हेमंतजी ढमडरे सर जे आहेत ही जी माणसं आहेत मित्रांनो, जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे, यांनी हा कॉम्प्युटर टायपिंगचा जो कोर्स आहे तो आपल्यापर्यंत आणलेला आहे. खूप अथक प्रयत्नातून दिवस रात्र प्रयत्न करून त्याच्यासाठी आलेले अनेक गोष्टी अनेक अडथळे त्यांनी स्वतःच्या छातीवरती स्वतःच्या अंगावरती घेऊन अनेक अडथळे दूर करत हा कोर्स आपल्यापर्यंत आणलेला आहे. माननीय संतोष झंझटजी सर जे आहेत प्रसिद्ध प्रमुख आहेत ते अनेक व्हॉट्सअप ग्रुपमधून आपले लेक्चर्स अनेक मित्रांपर्यंत आपल्या संस्था चालकांपर्यंत ते पुरवत असतात. ते प्रसिद्ध प्रमुख असल्यामुळं त्या अनेकांशी संवाद साधत असतात आणि आपला हा लेक्चर अधिकाधिक सर्वांपर्यंत पोहोचावं त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यांचेसुद्धा खूप खूप सारे धन्यवाद सरजी. अमित माने सरजी जे ई लर्नचा जो आपला मोबाईल ॲप पण आहे आणि ई लर्नद्वारे जे आहे आपण आपल्या परीक्षेचं स्वरूप आपण आपल्या क्लासमध्ये सोडत असतो, ई लर्नमधून आपण आपला चांगला अभ्यास करत असतो, ते ई लर्नचं जे सॉफ्टवेअर आहे अमित माने सरजींनी तयार केलेलं आहे, त्यांच्या कंपनीने तयार केलेलं आहे आणि ते आपले संघटनेच्या मार्फत आपल्या संस्थेमध्ये ते पुरवलं जातं. तर त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आपल्याला जे काय आहे टायपर्स इन्स्टिट्यूटला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही g.page.typers वरती जाऊन तुम्ही टायपर्स इन्स्टिट्यूटला फॉलो करू शकता, fb.com वरती जाऊन टायपर्स इन्स्टिट्यूटला फॉलो करू शकता, टेलिग्रामवरती mb.t ह्या नावाने ऑब्लिक टायपर्स नावाने यूट्यूब चॅनल आहे त्यावरून तुम्ही फॉलो करू शकता, typers.institute नावाचं इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च करून तुम्ही ते जाऊन फॉलो करू शकता. 9850100762 ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा यूट्यूबवरती टायपर्स इन्स्टिट्यूट नावाने तुम्ही आपलं चॅनल सर्च करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि इतरांपर्यंत ही जी माहिती आहे तुम्हाला जर वाटत असेल की ही माहिती सुद्धा सर्वांपर्यंत उपयोगीची आहे, सर्वांपर्यंत जावी, सर्वांच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे तर ती तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो. नुसतं तुम्ही लेक्चर अटेंड करू नका, टेस्ट द्या. त्यासाठी टायपर्स इन्स्टिट्यूट नावाचं मोबाईल ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. त्यामध्ये GCCTBC थेरी बॅच आहे, ही बॅच जॉईन करा. ती बॅच जॉईन करण्यासाठी Theory 001 नावाचा कोड वापरा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर असाइनमेंट सोडा, त्यातलं स्टडी मटेरियल अभ्यासा, त्याच्यातल्या प्रोग्रेस रिपोर्ट बघा. तुम्ही जे काही टेस्ट दिलेले आहेत त्यानुसार तुमची प्रोग्रेस रिपोर्ट तयार होते आणि जी काही टेस्ट आहे ती तुम्ही आपल्या ह्या बॅचमध्ये जाऊन द्या, त्याची ऑटोमॅटिक प्रोग्रेस रिपोर्ट तयार होईल. तो तुम्हाला भविष्यात तुमची प्रोग्रेस चांगली कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी उपयोगी ठरेल, त्यासाठी एक मानक म्हणून त्याचा उपयोग करून घेता येईल. आपल्याला आपली प्रोग्रेस स्वतःला स्वतः ऑब्झर्व करता येईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी हा वेळ दिला आणि आत्तापर्यंत तुम्ही छान पद्धतीने ऐकून घेतलं आणि हे लेक्चर तुम्ही अटेंड केलेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.